सभेचं आदरणीय डॉक्टर अभय बंग माझ्यासाठी गुरुस्थानी आहे. मला दबाव पण आहे त्यांच्यासमोर बोलताना, पण ते येणं मी सांगू शकत नाही की माझ्यासाठी हा किती आनंदाचा क्षण. आनंद आणि अमृतसुद्धा इथे आहे. शोधग्रामची सगळी टीम इथे आहे. गडचिरोली ज्याप्रमाणे तुम्ही हे सगळे जमा झाला, मला खात्रीने वाटतं की ते आमच्यासाठी नसून या सत्तेच्या विरोधातला विद्रोह दाखवण्यासाठी तुम्ही जमा. आम्ही काही कोणी सभा गाजवणारे बाळासाहेब ठाकरे नाही, आम्ही तुमच्यातली माणसं आहोत. पण कदाचित आम्ही जे बोलतो तेच तुम्हाला बोलायचं होतं म्हणून आपण सगळे इथे आहोत. इथे वक्ता श्रोता असा काही भाव नाही, श्रोते हेच वक्ते आहेत आणि वक्ता हा पण श्रोता आहे. तिकडे ज्या ताई सगळ्या उभ्या आहेत, मला तुम्हाला विनंती करायची तुम्ही स्टेजवर या. स्टेजवर सगळे पुरुष दिसणं योग्य नाही, बायका दिसल्या पाहिजे. तुम्ही इथे येऊन बसा, मला तुमच्यासोबत स्टेजवर स्टेज शेअर करायचं. या, संकोच करू नका, या स्टेजवर बसा. स्टेजवर बसल्यावर भाषण करावं लागणार नाही, आता बराच उशीर झालाय त्यामुळे आपण आवडतो. या देशामध्ये 2014 साली सत्ता परिवर्तन झालं, मोदीजींनी संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं होतं. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की नथुरामनी गांधीजींच्या पायावर सुद्धा आधी डोकं ठेवलं होतं, ती परंपरा आहे त्यांची. 5-6 दिनचा एक वादा झाला होता, आमचे पूर्वीचे कच्चे दिन परत आणा असं लोक आता म्हणतायत. 15 लाख रुपयाचा वादा झाला, अनेक आर्थिक वादे झाले आणि बदल्यात आपल्याला धार्मिक वितुष्ट मिळालं, जाती जातीत भांडणं लावलं मिळालं. त्यातला एक माईक काढून ठेवला तर जास्त चांगला आवाज येईल का नाही? ठीक आहे का आवाज? बदल्यात द्वेष मिळाला. अखलाख सारखा माणूस त्याच्यावरती गोमांस ठेवल्याचा संशय घेऊन त्याला मारण्यात आलं, झुंडीने त्याचा बळी घेतला. रोहित वेमुला हा दलित विद्यार्थी, त्याला बंडारू दत्तात्रेय सारख्या नेत्याने टॉर्चर केलं म्हणून त्याला आत्महत्या करावी लागली. IPS असलेले संजीव भट कोणत्याही कारणाशिवाय जेलमध्ये. पोलिसांनी लक्षात घ्यावं, मी पहिल्यांदा गडचिरोलीच्या पोलिसांचे आभार मानतो. महाराष्ट्रात आम्ही जिथे जिथे जातोय त्या गावात पोहोचायच्या आधी पोलीस नोटीस घेऊन येतात. गडचिरोलीचे पोलीस फार चांगले आहेत, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. अजून नोटीस नाही दिली तुम्ही मला चांगलं. चिपळूणमध्ये नोटीस, कणकवलीत नोटीस, प्रक्षोभक बोलू नका. अरे आम्ही गांधीजींची आणि बाबासाहेबांची माणसं आहोत, आम्ही प्रक्षोभक बोलत नाही. आम्हाला समाज तोडायचा नाही, आम्ही समाज जोडण्यासाठी आहोत. पण प्रत्येक ठिकाणी गेलो की स्वागत नोटीसही होतं, पोलिसांचा ताफा लावला जातो. आम्हाला वाटतं आम्ही देशद्रोही आहे का एवढे पोलीस आम्हाला आले. लेडी पोलीसना आम्ही सांगतो, इथेही मी सांगतो, लेडी पोलीस आहेत त्यांना कृपा करून घरी जाऊ द्या, त्यांच्या मुलाबाळांमध्ये त्यांना जाऊ द्या, आम्हाला कोणी मारणार नाही. एवढे सगळे इथे निर्भय बसलेले तर त्याचं संरक्षणची काही गरज नाही, त्यांना घरी जाऊ. एक वातावरण देशात तयार केलं गेलं. अनेक नथुराम दडलेले होते आपल्या समाजात, ते आपल्याला पूर्वी दिसत नव्हते. 2014 नंतर त्यांचं अस्तित्व आपल्या देशाला लागलं. 22 जानेवारीला झेंडे लावणाऱ्यांनी 26 जानेवारीला तिरंगा लावला नाही, हे लक्षात घ्या. हे ते नथुराम आपल्याला दिसायला लागले. मंदिराचं उद्घाटन झालं, पौष महिन्यात झालं, हिंदूंसाठी वर्ज महिना असतो तेव्हा झालं. हिंदू धर्माचे चारही शंकराचार्य त्याला नव्हते. द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती आहेत. माता शबरीच्या वंशज आहेत त्या आदिवासी महिला आहेत, त्यांनाही बोलवण्यात आलं नाही. द्रौपदी मुर्मूंना त्याआधी संसदेच्या उद्घाटनाला सुद्धा बोलवलं नव्हतं. त्या आदिवासी आहेत म्हणून बोलवलं नाही की महिला आहेत म्हणून बोलवलं नाही, ते कळायला मार्ग नाही. पण या सरकारच्या रडारवर, टार्गेटवर जे जे कोणी होते त्यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम, दलित, ख्रिश्चन आणि महिला सुद्धा होत्या, हे लक्षात घ्या. आदिवासी सुद्धा होते. मी गडचिरोलीमध्ये बोलतोय, मला त्या लॉयड्सच्या प्रकल्पाबद्दल पण सुरजागडच्या लोकांनी सांगितलं, आता असीम त्याच्यावर बोलला, मी जास्त नाही बोलत. ज्या प्रकारे जमिनीचं संपादन चाललंय, ज्या प्रकारे गोष्टी चालल्यात, गडचिरोली आणि एकूणच विदर्भ जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. पण डोळे उघडून जर पाहिलं तर काय दिसेल? गेल्या 10 वर्षात
7.5 लाख एकर जमिनीचं वनीकरण नष्ट केलं यांनी, ते जंगल नष्ट केलं, तिथे जागा उद्योगांना दिल्या. रामाच्या नावाने चाललाय व्यवहार, पण रामाच्या नावाने अदानीला शरयूच्या काठावरची जमीन दिली, जी संवेदनशील जमीन आहे, पक्ष्यांचं घर आहे, ती जमीन सुद्धा आता अदानीला दिलेली आहे. तेव्हा रामाचे व्यापारी, त्या रामाच्या व्यापाऱ्यांचं काय करायचं हा मुद्दा आहे. मी प्रत्येक सभेत सांगतो, मी सुद्धा हिंदू आहे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांपेक्षा मी चांगला हिंदू आहे, कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे. आमचा पण एक राम आहे, तो आम्हाला गांधीजींनी दिलेला राम आहे. आमचा राम सतत हिंसक होऊन बाण मारत नाही, तो हसत हसत पण उभा असतो अनेक वेळा. आणि आमच्या बायकोला, आमच्या रामाला बायकोची ॲलर्जी नाही, तो बायकोला सगळीकडे घेऊन फिरतो. आमचा गांधींचा राम आहे, तुमचा नथुराम आहे, तुमचा तुमच्याकडे राहू द्या, आमचा राम आम्हाला माहिती आहे. आता गोविंदी सांगितलं, वारकरी संप्रदायाची परंपरा, गेले काही महिने सतत तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये उत्तरेचे बाबा बोवा येत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण चाललेलं आहे. हे म्हणताना मला उत्तर प्रदेशाबद्दल कोणताही आकस नाही, मला भारताच्या कोणत्याही प्रदेशाबद्दल आकस नाही. उत्तर प्रदेशने तर या देशाचे पहिले पंतप्रधान दिले, अनेक नेते भारताला दिले. थोडी विसल येते, थोडं विसलमध्ये बघा. आपल्याला आजकाल सवय झाली, आपण घाऊकमध्ये गुजराती लोकांचा द्वेष करतो, मला ते मान्य नाही. अरे हे दोन गुजराती आत्ता आहेत, पण बापू आणि पटेल हे दोन गुजराती पण होते ज्यांनी देशाचं भवितव्य बदलवलं. भारताच्या कोणत्याही प्रांताबद्दल आपल्याला आकस ठेवता येणार नाही, कोणत्याही माणसांबद्दल सुद्धा आपल्याला आकस ठेवायचा नाही, फक्त त्या प्रवृत्तीवर आपल्याला आणि म्हणून हे सभा आहे. राम राम जसं सांगितलं गोविंदनी, तो आमचा राम आहे, मूळ हिंदूंचा राम आहे तो. उत्तरेतले बाबा बुवा अशासाठी पाहिजे की उत्तरेत जसं धार्मिक राजकारणाकडे नेलं तसं ते त्यांना तिकडे न्यायचं आहे. महाराष्ट्रात धार्मिक राजकारणाची परंपरा नाही, इथे शाहू फुले आंबेडकर परंपरा आहे, रानडे गोखले गांधी विनोबा अशा सगळ्याच परंपरा आहेत ज्या धार्मिक राजकारणाला परवानगी देत नाही. महाराष्ट्राचा धार्मिक राजकारणाला महाराष्ट्राकडे न्यायचं आहे उत्तर प्रदेश सारखं, म्हणून हे बाबा बुवा येत आहे. यांना वारकरी संप्रदाय परवडत नाही, यांना ज्ञानोबा तुकोबा परवडत नाही, कारण ज्ञानोबा सांगतात, वेद संपन्न होय ठाई परी कृपण ऐसा आनंद नाही, जो काणी लागला तिन्ही वर्णाची. अरे तुमचे वेद मोठे आहेत, पण ते कृपण झाले आणि तीन वर्ण एकत्र आले आणि चौथ्या वर्णाच्या ते मागे लागले असं सांगतात. तुकोबा सांगतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्मानंद, ते त्यांना मानवणार नाही. आपल्या कोणत्याही संतांनी मंदिरे बांधावी सांगितलेली नाहीत. ज्ञानेश्वरांनी नगरेची रचावी जलाशय वसवावी सांगितलं, मंदिरे बांधावी ज्ञानेश्वरांनी म्हणलेलं नाही. मूळ हिंदू धर्माला छेद देणारा संघी हिंदू धर्म हा त्यांना आपल्यावर लादायचा हा मुद्दा आहे. आणि म्हणून त्यांना उत्तरेतले बाबा बुवा आणि ते ऑर्गनाईज करणारे बहुतेक सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते का त्याचा शोध घ्या. महाराष्ट्र धर्म त्यांना मारायचा आहे, त्याचं कारण महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले. देशाला जर कोणी मार्गदर्शन करू शकतो तो महाराष्ट्र करू शकतो, आणि म्हणून त्यांना तो महाराष्ट्र संपवायचा आहे. निवडणुकीसाठी मतं मिळवा खोटं बोला ते ठीक आहे, पण एका संपूर्ण राज्याची महाराष्ट्राचा धर्मच नष्ट करायचा, त्याचं कारस्थान म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, त्याचं कारस्थान म्हणून राष्ट्रवादी फोडण्याकडे पाहिलं पाहिजे. काय गरज आहे तुम्हाला, 400 पार तर ऑलरेडी झाले, 500 पार होतात. कशाला अशोक चव्हाण पाहिजे, कशाला ममता बॅनर्जीला धमक्या, कशाला चाललाय नितीश कुमारांना पडणं. आज अरविंद केजरीवालच्या पक्षाने आरोप केलाय की अरविंद केजरीवालच्या पक्षाने जर इंडिया आघाडीशी नातं तोडलं नाही तर आम्ही ईडीला अशी धमकी दिली जाते. 2 टप्प्यात धमक्या आल्या, पहिल्या टप्प्यात आमच्या सोबत या म्हणून आल्या, आणि आता जे त्यांच्यासोबत जात नाहीत त्यांना निदान इंडिया आघाडीकडे जाऊ नका म्हणून आल्या. याचा अर्थ पायाखालची वाळू सरकलेली आहे. किती उष्णावसाण आहे ना, 400 जागा, 400 पार, 500 पार काही म्हणता येतं. दक्षिणेतून हिशेब संपलेला आहे यांचा, नॉर्थ ईस्टमध्ये हे संपलेले 4 राज्य जी आहेत, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात, तिथल्या सगळ्या जागा जरी यांना गेल्या तरी हे 225 आकडा पार करत नाहीत, लक्षात घ्या. आणि यांनी 225 पर्यंत अडकले की पुढचं काम नितीन गडकरी करणार आहेत, हे दोघं तर नक्की जाणार. याचा अर्थ आपल्याला गडकरींना आणण्यात काही रस नाही. गडकरी दिसलं तिथे झाडं कापत सुटतात, त्यांच्या विकासाची दृष्टिकोन तिथे कोणालाच कळलं नाही. RTI मध्ये त्यांच्या मंत्रालयाला विचारलं की किती झाडं तोडली,
त्यांच्या मंत्रालयाने उत्तर दिलं की आम्ही झाडं मोजत नाही म्हणून तोही विकास होतो. भारतीय जनता पक्षाने गडकरी पण नको होता. पण सांगण्याचा मुद्दा असा की सोशल मीडियात फैलवत राहायचं, काहीतरी अफवा पसरत राहायच्या आणि आम्ही 400 पार जाणार ती एक धादांत थाप आहे. 2014 अशा थापा मारून जिंकलं, अच्छे दिन काय 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 काय. 2019 पुलवामावर जिंकलं, त्यांच्याच पक्षाचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक यांनी त्याची पोलपोल केली, मी स्वतंत्र बोलायची गरज नाही. यांचा भंकस राष्ट्रवाद, भंपक राष्ट्रवाद, ज्याला विमानं सुद्धा देता आली नाही आणि म्हणून आपले सैनिक मारले हे सरळ सरळ सांगितलं. पण मोहिमा चालत राहायच्या, वेगवेगळ्या मोहिमा येतात. हर घर तिरंगा, घर घर निर्णय. अरे तुम्ही आत्ता परवा लावला, आमच्याकडे 42 पासून तिरंगा आहे, आम्हाला तुम्ही कोण सांगता. संघाच्या शाखेवर आत्ता 2002 तुम्ही तिरंगा लावला, तो 3 तरुणांनी बळत जाऊन आंदोलन करून लावला, तुम्ही आम्हाला सांगता घर घर तिरंगा, हर घर तिरंगा. एक असा राष्ट्रवाद आपल्यावर थोपवला जातो त्या लोकांकडून ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, ज्यांनी राष्ट्रगीताची अवहेलना केली आणि ज्यांना राष्ट्रीय बोटीचा काही संबंध नव्हता त्यांनी राष्ट्रध्वजाची सुद्धा अवहेलना केली. महात्मा गांधींना गोळी 55 कोटीसाठी मारली नाही, त्याच्या आधी अनेक प्रयत्न झाले. महात्मा गांधींना गोळी यासाठी मारली की गांधी जिवंत आहेत तोपर्यंत या देशात धार्मिक राजकारण होणार नाही हे त्यांना कळलं होतं म्हणून मारले. गांधी जिवंत असताना यांची डाळ कधी शिजली नाही. यांचं खरं नैराश्य असं आहे की हिंदूंचा पक्ष म्हणून काँग्रेस वाटाघाटी करत होता आणि मुस्लिमांचा पक्ष म्हणून मुस्लिम लीग करत होता, यांना कुठे स्थान नव्हतं हे यांचं नैराश्य आहे. त्याच्यातून त्यांचा हा संताप सगळा होतो. राष्ट्रगीताला यांनी विरोध केला, ते म्हणाले की वंदे मातरम हेच खरं राष्ट्रगीत आहे. आत्ता सांगितलेलं आहे, मी काही जास्त बोलत नाही, पण भारतीय राज्यघटनेने मान्य केलेलं राष्ट्रगीत जनगण मन आहे. वंदे मातरम हे आमचं राष्ट्रगान आहे. आता शाखेत हेही शिकवत नाहीत, अफवाच असतात, त्याच्यामुळे त्यांना हेही माहीत नाही की वंदे मातरम हे सुद्धा काँग्रेसच गीत हे त्यांना माहीत नाही आहे. डॉक्टर साहेब त्यांना ते माहीत नाही, त्यांना ते शिकवलेलं नाही. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात वंदे मातरम गायलं जायचं, त्यांना ते माहीत नाही. जेव्हा राष्ट्रध्वजाचा विषय आला, बस असं राहिलं तर राहिलं नाही, त्याने जे व्हायचं ते होईल. राष्ट्रगीताचा विषय आला, राष्ट्रध्वजाचा विषय आला, तेव्हा ऑर्गनायझर नावाच्या यांच्या मुखपत्रात 14 ऑगस्टला लेख आला की आम्हाला तिरंगा मान्य नाही, कारण 3 रंग हे अशुभ असतात हिंदू धर्मात आणि म्हणून आम्हाला तिरंगा मान्य नाही. आत्ता त्या गुरुजींनी सांगलीला रॅली काढली 15 ऑगस्टला, तिरंगा मान्य नाही हे आम्हाला सांगणार राष्ट्रवाद, हे आम्हाला शिकवणार देश म्हणजे काय. आमच्या घरात 42 पासून सगळ्यांच्या इथे बसलेल्या सगळ्यांचे वडील स्वातंत्र्य आंदोलनात कोणाचे आजोबा कोणाचे असणार, आपल्याकडे 42 पासून तिरंगा यांच्याकडे नवा नवा आला, त्याचं हे आम्हाला कौतुक सांगायचं आणि राष्ट्रवाद शिकवणार. 2 यांची शस्त्र आहेत, एक राष्ट्रवाद आणि दुसरा धर्म. धर्माच्या शस्त्राचा पुरेपूर वापर आत्ता परवा झाला, अयोध्येत झाला. मोदीजी मोठे दाखवले होते आणि प्रभू श्रीराम छोटे दाखवले होते आणि मोदीजी बोटाला धरून नेत आहेत. अरे जो त्रैलोक्याचा स्वामी त्याला मोदीजी धरून नेणार का बोटाला. घर म्हणे प्रभू रामचंद्रांना म्हणतात की 22 सगळ्यांना घर मलाही मिळालं, आमचा राम कधी एवढा याचना करता नव्हता. कोणाला घर मिळालं माहीत नाही, म्हणतात ते की मिळालं. बरंच काही करणार होते, ही मुलं आत्ता आहे तिथं. 2 कोटी रोजगार दरवर्षी तयार करणार होते, 20 लाख सुद्धा जनरेट झाला का रोजगार सांगा. 2 कोटी वर्षाप्रमाणे आता 20 कोटी रोजगार तयार व्हायला पाहिजे होता, ते काही झालं नाही. जी काही गोष्ट येईल ती न्यायची फक्त धर्मावर आणि हिंदूंवर कब्जा जमवायचा. मी एक वाक्य पाहिलं, मी राम भक्त आहे तुम्हीही राम भक्त बना का, कृष्णाचा भक्त बनलो चालणार नाही. 125 कोटी हिंदूंना 33 कोटी देवांचा चॉईस आहे, तुम्ही कोण सांगणार हिंदूंना कोणते देव. पण हिंदू धर्माचा मक्ता घ्यायचा, हिंदूंना असं दाखवायचं की आम्हीच तुमचे पालक. मी पुन्हा त्यांना सांगतोय की मी सुद्धा हिंदू आहे आणि मला हिंदू धर्मासाठी माझ्या आणि माझ्या देवासाठी मला तुमच्यासारख्या दलालांची गरज नाही, मी माझं बघू शकतो. हिंदूंना कोणी शिकवायला जाऊ नये, हिंदू सोशिक परंपरा ही हजारो वर्षाची परंपरा आहे. आमच्या इथे अनेक आले आणि ते आमचेच झाले, आम्ही ही भूमी त्यांना आमचंच करून घेते. ते वैविध्य त्यांना नको आहे. मी अण्णांच्या बरोबर अमेरिकेला गेलो होतो आणि एका
अधिकाऱ्याला तिथलं मी विचारलं की तुम्हाला भारताचं काय आकर्षण, आम्ही तर कुठेच नाही इकॉनॉमिक, आम्ही तर एक विकसनशील देश आहोत, तुम्ही आम्हालाच का बोलतो, आम्ही तर अब्बच्चन यावं का वाटतं. त्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचं आकर्षण याच्यासाठी आहे की एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या जाती, एवढ्या भाषा, पण भारतावर अजून लष्कराने राज्य केलेलं नाही, तुमची लोकशाही टिकलेली आहे. आणि ही जी एकता सगळी ती त्यांना तोडायची आणि एक सुरी संस्कृती आणायची आहे ज्यामध्ये तोच ते सांगतील तोच देव, ते सांगतील तोच धर्म आणि ते सांगतील तोच मार्ग आपल्या पुढे असणार आहे. म्हणून सगळ्यात जर का कोणी खत्रेमे तर तो हिंदू खत्रेमे आहे. हिंदूचं स्वातंत्र्यच नेलं जात आहे, हा हिंदू खरा खत्रेमे हे आपण सांगायला पाहिजे. यांना स्वातंत्र्य लढ्यात यांचं योगदान काही नाही. एक व्हॉट्सअपवर जोक आला होता, मी तर काही तयार नाही करत, कोणीतरी करतात लोक. पेट्रोल पंपावर एक माणूस जातो आणि पेट्रोल भरणाऱ्या कारवाल्याला म्हणतो, हो साहेब ते संघाचं योगदान बघून घ्या स्वातंत्र्य लढ्यातलं. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे झिरो बघून घ्या. त्यांचं योगदान नाही म्हणून तो लढाच बदनाम करायचा. मी शेवटच्या भागात त्याच्याकडे येईन की स्वातंत्र्य आंदोलनाची मोडतोड त्यांनी का चालवली आहे. या देशात राम मंदिराला कोणाचाही विरोध नव्हता. मी कित्येक ठिकाणी पाहिलं की मुस्लिम आमचे नागरिकसुद्धा एकदाचा प्रश्न मिटला म्हणून आनंदात आहेत की ठीक आहे, झालं ते झालं, एक लढा संपला, याच्यानंतर पुन्हा काही काही काढलं जायचं, काशी मथुरा बाकी हे वगैरे काढलं जाईल. आता आपल्याला हे ठरवायचं आहे की आपल्याला मंदिर मशीद करायचं का आपला विकास मागायचा, हे आपल्याला ठरवायचं आहे. 2024 साली तुम्ही मतदानाला जाल तेव्हा तुमच्यापुढे अ पक्ष का ब पक्ष हा पर्याय नाही. 2024 ची निवडणूक ही काहीही करून कोणत्याही किमतीवर मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी झाली पाहिजे पार्टी पाहू शकतो. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, ओरिजिनल शिवसेना ओरिजिनल, कोण ओरिजिनल असतील ते असतील. आता फक्त यांना हरवणं ही काळाची गरज आहे, अन्यथा पुढच्या निवडणुका पण होतील का नाही याबद्दल संभ्रम आहे. महिलांनी मतदानाला जाताना मणिपूर आठवावं की दोन असहाय महिला रस्त्यावरून नग्न पळत आहेत आणि हजारोची झुंड त्यांच्या मागे बलात्कार करण्यासाठी पळती आहे. उन्नाव आठवावं जिथे एका दलित मुलीवर अत्याचार किती प्रमाणात झाले आपल्याला माहिती आहे. अत्यंत वाईट असं सरकार हे महिलांसाठी आहे जिथे कुस्तीपटू महिलांनी स्वतःचे शूज काढून ठेवले आणि सांगितलं आम्ही कुस्ती खेळणार नाही, तुम्ही मतदानाला जाल तेव्हा तुम्हाला ब्रिजभूषण का तुमची मुलगी असा निवाडा तुम्हाला करायचा. मतदानाला जाताना 24 आणि म्हणून असेंनी सांगितलं ही स्वच्छ राजकीय मोहीम आहे, या मोहिमेला कोणतंही सामाजिक आवरण नाही. 2024 निवडणुका होईपर्यंत आम्ही सामाजिक कार्यकर्ते वगैरे काही नाही, आम्ही शुद्ध राजकीय कार्यकर्ते आहोत. इथे बसलेले सगळे डॉक्टर इंजिनियर सी ए वकील जे कोणी आहेत ते कोणीही डॉक्टर्स इंजिनियर सी ए वकील नाहीत, ते सगळे राजकीय कार्यकर्ते आहेत. कारण हा देशाच्या लोकशाहीवरचा प्रश्न आहे. लोकशाही आणि जर संविधान वाचवायचं असेल तर आता या सरकारला हकललं पाहिजे याबद्दल आमच्या मनात कोणतंही दुमत नाही, म्हणून ह्या सभा होत आहेत. आम्हाला काही गरज नव्हती, मी तर आम्ही घरी जायच्या तयारीत होतो सगळे, पण राजकीय व्यवस्था काहीच बोलत नाही त्यावर. कारण कोणी काही बोललं की ईडी लागतं. लोक असे दिसता दिसता निघून जातात. अशोकराव चव्हाण आमच्या निर्भय बनवच्या सभेला आले, असे डॉक्टर उसंडे साहेब समोर बसले तसे बसले, तुम्ही जाणार नाही मला खात्री आहे. उदाहरण फक्त उदाहरण म्हणून सांग. सभेनंतर स्टेजवर आले, आमचं अभिनंदन केलं, पुन्हा पाहिलं तर कॅम्पात हजर. या राजकीय व्यवस्थेला हे झेपत नाही म्हणून तुम्हाला मला नागरिकांना उतरावं लागेल. कारण शेवटी लोकशाही आणि संविधान आमचं आहे आणि ते आम्हाला वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक, आम्हालाच ते वाचवावं लागेल. आंदोलनांमध्ये आम्हाला प्रश्न विचारला जायचा की कायदे काय जंतर मंतरवर बनणार आहेत का, कायदे काय रामलीलावर बनणार आहेत, संसद सार्वभौम आहे. हो, संसद सार्वभौम आहेच, पण तिला सार्वभौमत्व कोणी दिलं? तर भारतीय राज्यघटनेने दिलं. आणि भारतीय राज्यघटना कोणी स्वीकारली? तर वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक, आणि म्हणून आम्ही संसदेपेक्षाही सार्वभौम आहोत. संसदेच्या पेक्षाही लोकसंसद सार्वभौम आहे आणि लोकसंसदेने ठरवलं तर संसदेला ती वटणीवर आणेल.
जर आग बसलेल्या 543 लोकांचं डोकं एकाच वेळी बिघडलं तर 140 कोटी जनता नुसतं बघत बसणार नाही, ती संसदेच्या बाहेरून भिंतीला अहिंसक धडका मारेल आणि त्यांचे कान सरळ होईपर्यंत तिथं धडका चालू ठेवी. ते म्हणजे जनसंसद, ते म्हणजे तुम्ही आणि मी. आपण स्वतःला फारच सामान्य समजतो व्यवस्थेपुढे, पण आपल्याशिवाय व्यवस्था चालू शकत नाही. आपण अत्यंत सक्षम आहोत हे लक्षात घ्या. मी मोदींचे इन्कम टॅक्स रिटर्न RTI मध्ये मागू शकतो, मोदीजी माझे मागू शकत नाहीत. त्यांना त्या अधिकारांकडून चोरून लपून घ्यावे लागतील. ते मागू शकत नाहीत RTI मध्ये. RTI मी वापरू शकतो, तुम्ही वापरू शकता, ते नाही वापरू शकत. तेव्हा ही जी सशक्त जनता, त्या जनतेमध्येच आता जायचं आणि जनतेला सांगायचं असं धोरण आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे जे लढेल त्यांच्या बरोबर आपण आहोत, एवढंच फक्त आपल्याला ठरवायचं. बाकी काही करायचं नाही. एक मत देताना तेवढं आपल्याला ठरवायचं आहे. रामाचा मुद्दा मगाशी चालला होता. मी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलं की त्यांनी त्या दिवशी काळाराम मंदिरात जाणं पसंत केलं, कारण काळाराम मंदिरात बाबासाहेबांनी राम सगळ्यांसाठी मुक्त केलं, ते काळाराम मंदिर. आणि हिंदू धर्माचा आशय आपल्या तिकडे जाणाऱ्या मराठी भैयांना काय कळलं माहिती नाही, पण मला वाटतं तो उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी कळलं की काळाराम हा खरा राम आहे आपला, हे त्यांना कळलं. आपला आपला राम असतो प्रत्येकाचा. धर्माच्या आड जी धर्म ही आफूची गोळी आहे, कार्ल मार्क्स म्हणत होता, त्या धर्माच्या आड काय काय चाललं आहे ते एकदा उघड्या डोळ्यांनी बघण्याची गरज आहे. पुण्याच्या वारकरी दिंडीमध्ये धारकरी घुसले होते आणि ते म्हणाले संरक्षण करतो आम्ही वारी, अरे तुम्ही तुमचं संरक्षण करा आधी. खूप सारं हिंदूंना कोणत्याही संरक्षणाची गरज नाही. हिंदू या देशात 85% हिंदू आहेत आणि ते त्यांचं संरक्षण करू शकतात, हे यांना पुन्हा पुन्हा सांगायला पाहिजे. हिंदी पट्ट्यात जे राजकारण चालतं ते इथं आणायला नाही पाहिजे, हे आपण त्यांना सांगायला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी विचारधारा आहे त्यावर काय बोलायचं, मी तर त्यांना एकच म्हणतो फक्त, बाकी काही अट नाही. फक्त संघाने मनुस्मृतीचं दहन करून दाखवावं, चला मी तुम्हाला म्हणतो. नथुरामचा उदो करायचा, मनुस्मृती डोक्यात घ्यायची आणि सांगायचं की आम्ही बाबासाहेबांचे वारस आहोत, हे सांगायचं. हेडगेवार आणि गोळवलकरांच्या शेजारी बाबासाहेबांचं पोट ठेवायचं, इथपर्यंत सगळं चाललेलं आहे. एक ते पोंक्षे म्हणून कलाकार आहेत, नथुराम गोडसे बोलतोय नाटक लिहित करतात. हां, शरद पोंक्षे सर, ते माझ्या नावाचा घोटाळा होतो जरा हे हिंदुत्ववाद्यांच्या. एकदा असंच झालं, मी काही खोडसाळ माणूस नाही, तुम्ही सगळे मला पाहतात चॅनलवर वगैरे, मी काही खोडसाळपणा करत नाही, मी आपला सरळ बोलतो. एकदा ते पोंक्षे चर्चेत होते, गोडसेचा काहीतरी विषय होता आणि सारखं ते गोडसे पोंक्षे इतके वेळ झालं की मी चुकून त्यांना शरद गोडसे म्हणून गेलो. तर ते भयंकर उखडले, ते म्हणले अहो त्या विश्वंभर चौधरींच्या जिभेला काही हाड आहे का, ते मला गोडसे म्हणतात. मी म्हणालो एक मिनिट, गोडसे म्हणल्यावर एवढा राग येत असेल तर गांधीजींचा थोडा अंश तुमच्यातही शिल्लक आहे, त्याला वाढवायचा प्रयत्न. काय येतात, कोण येतात आणि काय काय बोलतात, त्यांच्याकडे त्या लोकांना विचारवंत म्हणतात. मला माहीत नाही खरं, मला लोक काही काही म्हणतात तेही मला आवडत नाही, तो आरोप आहे माझ्यावर केलेला. मी विचारवंत नाही आहे, विचारवंत म्हणजे हमीद दलवाई नरहर करून करते विचारवंत तर्कतीर्थ, हे विचार. नथुरामाची पुन्हा पेरणी या देशात होती आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. नथुरामाची जयंती होते, त्याला पंडित नथुराम म्हणलं जातं. अरे तो तर सगळ्यात खोटा हिंदू होता, जर तो खरा हिंदू असता तर रामनाम घ्यायला जाणाऱ्या एका हिंदूला त्यांनी प्रार्थनेच्या आधी गोळी मारली असती का? तो खोटा हिंदू होता. नथुरामची गोळी रामभक्तासाठी होती, लक्षात घ्या. यांच्या गोळ्या हिंदूंसाठीच आहेत हे पण सांगतो. दाभोळकर असोत की पानसरे असोत की कलबुर्गी असोत, यांच्या गोळ्या हिंदूंसाठी आहेत. त्याचं कारण यांना हिंदू धर्मामधला जो खरा आशय आहे तो त्यांना येऊ द्यायचा. दाभोळकरांच्या हत्या का? विज्ञान सांगितलं म्हणून हत्या. दाभोळकर कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हतं, त्यांना ते करायचं हा खरा होत आहे. आणि म्हणून नथुरामाचं उदात्तीकरण चाललंय. नथुरामाचे भक्त म्हणवणाऱ्या कोणीही स्वतःच्या मुलाचं नाव नथुराम ठेवत नाही, यात सगळं काही आलं. स्वतंत्र भारतातला तो पहिला आतंकवादी होता, त्याचं नाव कोणीही ठेवत नाही, यातच सगळं काही आलं. पण ते चाललंय या देशामध्ये. गांधीजींबद्दल बोलायचं, पुतळे विटंबना करायची, वाटेल ते चाललंय. हे सगळं अशासाठी नाही, हे सगळं अशासाठी नाही की त्यांच्या डोक्यात खरंच काही विचार आहे, हे सगळं सत्तेसाठी चाललंय. पूर्वी भारतीय जनता पक्ष ही राजकीय शाखा म्हणायचे लोकसंघाची, आता संघ ही भारतीय जनता पक्षाची सांस्कृतिक शाखा झाली आहे आणि मोदी आणि शहानी त्यांना फार कचरा केला. त्यांचा
हे सगळं राजकारण नीट समजून घेताना या राजकारणाच्या आळ जे अर्थकारण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. आम्ही फक्त गुजरात मॉडेल त्यांनी विकलं त्यातले फक्त दोन तीन आकडे सांगतो, मला माहिती आकडेवारी ऐकायला कंटाळा येतो, पण हे दोन तीन आकडे ऐका तुम्हाला कळून जाईल गुजरात मॉडेल काय. गुजरातमध्ये 38% लोकांना सकस अन्न मिळत नाही, न्यूट्रिशनल फूड मिळत नाही, गुजरात मॉडेलची खासियत. महागाई देशात 7.41%, गुजरातमध्ये ती 7.95% देशापेक्षा जास्त आहे. शिक्षणात गुजरात 5वा आहे आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात वाईट पुढची गोष्ट, गुजरातमध्ये दरवर्षी 22% मुली शाळा सोडून देतात. सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात बोलतोय आपण, पण महाराष्ट्राचा सतत द्वेष करायचा. महाराष्ट्राच्या कोरोना काळात किती टीका झाली, उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली, देशामध्ये कुठेही कोणी ती हाताळली नाही, पण त्यांच्यावर टीका झाली, अरे तुमच्या गुजरातला ऑक्सिजनच हा महाराष्ट्र देत होता त्या काळात. आरोग्यामध्ये गुजरात 12व्या स्थानावर आहे आणि मनीष सिसोदिया जेलमध्ये, कारण शाळा त्यांनी शाळा सुधारणा केल्या म्हणून मनीष सिसोदिया जेलमध्ये आहे. यांना जमत नाही मग बुद्धिमान मुलाला अभ्यास करू द्यायचा नाही अशी ही पद्धत यांची. यांच्याकडे कोणी राष्ट्रपुरुष नाहीत, वर हेडगेवार गोळवलकरांना जगात कोणी ओळखत नाही, मग पटेल पळवायचे, बोस पळवायचे, ते चालू आहे त्याचं. गुजरात मॉडेलमध्ये 37% घरांमध्ये स्वच्छ इंधन नाही, लक्षात घ्या. ती उज्ज्वला गॅस योजना आणली होती ते आपण पाहिलं, उज्ज्वला गॅस त्याचं काय झालं त्याची क्लिप आहे, पण आता वेळ नाही म्हणून मी तुमच्या अमरावतीच्या शेतकऱ्याची क्लिप आहे, तुम्ही कदाचित ऐकली असेल ती व्हॉट्सअपवर बरीच आली. हे गुजरात मॉडेल आपल्याला विकलं जे काही अस्तित्वातच नव्हतं. आम्ही त्या चॅनलवर प्रत्येक प्रवक्त्याला म्हणायचो की गुजरात मॉडेल म्हणजे लक्षणं सांगा, ते म्हणायचे नदी स्वच्छ झाली. नदी स्वच्छ हे काही मॉडेल नाही, पण खोटं जे नव्हतं तेही मॉडेल मोदीजींनी विकलं. मोदीजींचा काही भरोसा नाही. मी लोकांना म्हणलं ते राम मंदिर झाल्यावर तिथे पाहून या, रामाचीच मूर्ती का, यांनी स्वतःचाच पुतळा लावला ते एकदम. हे काय करतील भरोसा नाही यांचा, फारच वेगळं प्रकरण आहे हे सगळं. एकीकडे हे सांगतात न खाऊंगा न खाने दुंगा, त्याच्या पुढची ओळ तुम्ही ऐकली नाही ती अशी होती, न खाऊंगा न खाने दुंगा, खाने वाले हरक को भाजपा में लाऊंगा, अशी ओळ होती ती. 70,000 कोटीचा घोटाळा अजितदादांवर त्यांनीच आरोप केला आणि अजितदादांना उपमुख्यमंत्रीच करून टाकलं. या तरुण मुलांना वाटणं स्वाभाविक आहे की 70,000 कोटीचा घोटाळा केला पाहिजे तरच माणूस उपमुख्यमंत्री होतो. हे यांना कोणतीही भूमिका नाही भ्रष्टाचारावर, फक्त ढोंग सभांमधून बोलायचं आणि लोक म्हणतात मोदीजी कशाला खातील, त्यांना का परिवार आहे का काय. आता त्याला एक व्हॉट्सअप आला होता, मी माझ्या मनचं नाही सांगत काही आणि मी कोणाला काही म्हणत नाही, बाबा आपण सरळ मार्गाने जातो. त्याच्यावर असा व्हॉट्सअप आला होता की गब्बर सिंगाचं पण लग्न झालं नव्हतं तरी तो हे सगळं का करत होता, शोलेमधला गब्बर सिंग. ते अदानीसाठी करतायत लक्षात घ्या. माझ्याकडे मोठी यादी आहे, मी वाचून नाही दाखवत वेळ, आकडेवारी तुम्हाला माहिती आहे, लोकांना रस नसतो. सगळ्या गोष्टी अदानीकडे चालल्यात. मुंबईचा विमानतळ त्या GMR कंपनीच्या डोक्यावर बंदूक ठेवून अदानीला दिला गेला. या देशातली बंदरं 33% बंदरं अदानी क्षेत्रात. या देशात कधीही घडलं नाही, टाटा बिर्ला कोणालाही मिळाला नाही, तो 300 किलोमीटरचा लोहमार्ग रेल्वेचा मार्ग आता अंबानीच्या नाव अदानीच्या नावावर आहे. यांना हे आग बबुला झाले. राहुल गांधींनी प्रश्न काय विचारला, प्रश्न एवढाच होता की 20,000 कोटी कुठे गेले, एवढाच प्रश्न होता. अदानीचे 20,000 कोटी कुठून आले, सायफन केलेले पैसे कुठून आले, एवढाच मुद्दा होता. हे स्वतःवर बोलले तेव्हा नाही चिडले, अदानीवर बोलले की हे चिडले, मुद्दा खरा होता तो. हिणकस राजकारण सुरू झालं. या देशातला पहिला पंतप्रधान ज्याला असं मनोमन वाटत होतं की या देशात विरोधी पक्ष नेता नसावा, इतकं दळभद्री राजकारण सुरू झालं. यांच्या राजकारणाचा पोत पहा, अरे लागलं का. काँग्रेस मुक्त भारत, पंडित नेहरूंकडे 3 वेळा बहुमत होतं, राजीव गांधीकडे 415 बहुमत होतं. त्यावेळेला भाजपाचे 2 होते खासदार, पण त्यांनी भाजपा मुक्त भारत असं म्हणलं नाही, कारण त्यांना लोकशाही कळत होती. विरोधी पक्ष नेत्याच कोणीतरी झोपलेला जागा केला पिटिशनर, 3 वर्ष तो झोपला होता. मग सुरत कोर्टाने बरोबर 2 वर्षाची शिक्षा दिली, मग हायकोर्टने ती शिक्षा कन्फर्म केली आणि लगेच ते ओम बिर्ला त्यांनी उत्साहात लगेच यांची खासदारकी काढून घेतली आणि त्याचा पुढचा दुष्टपणा म्हणजे बंगलाही काढून घेतला. अत्यंत हिंसक आणि अत्यंत खुनशी प्रकारचं हे राजकारण. परवा हल्ला झाला, तुम्ही पाहिला पुण्यातला हल्ला,
त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आश्चर्यकारक ट्विट केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की हल्ला होणं वाईट आहे आणि त्या गुन्हेगारांना आम्ही शासन करू, पण उच्च पदस्थांबद्दल बोलताना सांभाळून बोला. याचा अर्थ असा की आम्ही जर मोदी शहांच्या विरुद्ध बोललो तर फडणवीसांच्या पक्षाचे गुंड आम्हाला रस्त्यावर मारणार आहेत, असा त्याचा अर्थ आहे. कारण आमच्यासाठी कोणी उच्चपदस्थ नाही, पंतप्रधान लोक मालक नाहीत, पंतप्रधान लोक सेवक आहेत. आम्ही सेवकाला बोलणार, आम्ही गृहमंत्र्यांवर बोलणार जोपर्यंत ते आमचा पगार घेत आहेत, आणि आमचं लोकसेवक आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना बोलणार. तुम्ही काय मारायचं ते मारा, रस्त्यावर मारून टाका, काही पर्वा नाही, पण आम्ही ते बोलत राहणार. या देशात एक असाही पंतप्रधान होता नेहरूंसारखा, ही गोष्ट मी मुद्दाम सांगतो सगळीकडे. फडणवीस म्हणतात उच्च पदस्थांबद्दल म्हणजे पंतप्रधानावर काही बोलायचं नाही. या देशात असाही पंतप्रधान होता पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांना जेव्हा विचारलं की तुम्हाला तुमच्यातला कोणता नेहरू आवडतो, तुमच्यात अनेक नेहरू आहेत, एक रणनीतीवाला परराष्ट्र धोरणाचा नियोजन करता आहे, दुसरा विकासाचा नियोजन करता आहे, तिसरा चाचा नेहरू आहे मुलांचा, असं अनेक नेहरू आहेत, तुम्हाला कोणता नेहरू आवडतो? नेहरूंनी सांगितलं मला माझ्यातला तो नेहरू आवडतो ज्यांनी एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नागरिकांना दिलं की साध्यातला साधा माणूससुद्धा माझ्या ऑफिसच्या शेजारी उभं राहून पंडित नेहरू हा मूर्ख माणूस आहे हे म्हणू शकला पाहिजे, एवढं स्वातंत्र्य मी त्याला दिलं. हे फडणवीसांसाठी बोलतोय मी, ते भाजपचे कोण तिथले बाकी किरकोळ नेते होते मी त्यांना ओळखत नाही, पण फडणवीस हे बोलले राज्याचे उपमुख्यमंत्री, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हिंट देत आहेत की पंतप्रधानांवर बोलू नका, म्हणून हे मी त्यांना सांगतो, मी बाकी कोणाला सांगतो. हल्ला इतका भीषण होता, चार चौकांमध्ये गुंड ठेवले होते, यांच्या पक्षाचे होते, अजितदादांच्या गटाचे होते, ते ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुंड तेही होते, बॉनेटवर नाचत होते, दगड मारत होते, बोल्डर घेऊन त्या काचा फोडत होते, सगळ्या प्रकारचे घास केले, पण तरी ती सभा झाली. त्याचं कारण असं की तुम्ही जेवढं जेवढं माराल त्याच्या दुप्पट वेगात आम्ही उभं राहू, हे तुम्हाला सांगायचं. हे आता दडपल्याने दडपलं जाणार नाही, हे आता कोणापुरतं मर्यादित नाही, हे आता हे सगळी मुलं इथं बसलेली यांचं आहे, हे आता हे काही कोणाचं नाही बाकी. आणि म्हणून ती कितीही दडपशाही केली, यंत्रणांची दडपशाही चालू आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, ईडीचा मुद्दा आहे, अनिल देशमुख तुमच्या शेजारचे आहेत नागपूरचे, त्यांच्यावर आरोप 100 कोटीचा होता. कोर्टाने सांगितलं की अशा फॅन्सी फिगर सांगू नका, नेमका आकडा सांगा. तो आकडा यांनी 1.71 कोटीचा सांगितला. नंतर कोर्टाने सांगितलं की याचा एखादा पुरावा तुमच्याकडे आहे का, हे म्हणाले पुरावा एकही नाही, हिअर से म्हणजे सांगो वांगी केलेलं आहे आम्ही चार्जशीट आहे. अनिल देशमुखांना अजमल कसाबच्या बराकमध्ये ठेवलं होतं, ते काही दहशतवादी नव्हते. हायमास क्लॅम्प दिवे लावले जायचे मोठे त्यांना झोप येऊ नये म्हणून, त्यांना पेपर दिला जायचा नाही, इंग्रजांपेक्षा वरदान असे हे काही त्यांना मिळाले. ईडीच्या विरोधात आम्ही 9 ऑगस्टला आंदोलन करणार होतो मुंबईमध्ये, आम्हाला पोलिसांनी अर्ध्या तासात परवानगी नाकारली. 144 कलम दक्षिण मुंबईचे तुम्हाला आंदोलन करता येणार. ईडीला आम्ही एवढंच म्हणणार होतो की ईडी आप भी निर्भय बनो, सबके ऊपर कारवाई करो. 21 नेते महाराष्ट्रातले, त्यांची चौकशी सुरू झाली, काही ना काही झालं, आणि नंतर ईडीनी मामले बंद करून टाकले. हसन मुश्रीफांचा वकील ईडीचा समोर असं म्हणाला ईडी कोर्टाच्या की मला हे प्रकरणच आठवत नाही. नारायण राणेंचा वकील असं म्हणाला, नाही भुजबळांचा वकील म्हणाला की फाईलच गहाळ झाली, माझ्याकडे फाईलच नाही. हे सगळे सोडले आणि यांना सगळ्यांना बक्षीस मिळालं राजकीय अर्थाने. या सगळ्या धर्मकारणाच्या मागे, राजकारणाच्या मागे एक व्यापक अर्थकारण आहे, ते डोळे उघडून बघितलं पाहिजे. ते अर्थकारण काय आहे? आपल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री आहेत भागवत कराड, अर्थराज्यमंत्री. ते अर्थराज्य म्हणून कमीच दिसतात, बाबा बुवांनाच आणत असतात सारखे, तेवढ्याच ते मंत्रीचं खातं दिलं पाहिजे त्यांना, मंत्री बाबा बुवा पाचारण असं एक खातं करून टाकायचं, तेवढंच करतो. त्यांनी संसदेमध्ये सांगितलं की 14 लाख कोटीची कर्जमाफी, 14 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी आम्ही कॉर्पोरेट क्षेत्राला दिली 5 वर्षात. एक गुजरातचा एक आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहे, तो आरबीआयला त्यांनी माहितीचा अधिकारात विचारलं की किती लाख कोटीची माफी दिली. आरबीआयने 25 लाख कोटीचा आकडा दिला आहे, म्हणजे 9 लाख कोटीला तर संसदेलाच गंडवलं त्यांनी. आकडा खरा कोणता माहीत नाही, ते मोदीजीच जाणत. मोदीजींचा आणि सत्याचा काही एक संबंध नाही, जसा आगीचा आणि पाण्याचा संबंध असतो तसा मोदीजींचा आणि सत्याचा काही एक संबंध नाही. ते संसदेत काय सांगतात माहीत नाही, 14 लाख कोटी तिथे आणि 25 लाख कोटी आरबीआय सांगतात. त्याच्या पुढची गोष्ट जास्त धक्कादायक आहे. त्याच भागवत कराडांनी त्याच निवेदनात संसदेतल्या सांगितलं
की शेतकऱ्यांना मात्र एक रुपयाचीही कर्जमाफी गेल्या 5 वर्षात दिली नाही. यांना मरणारे शेतकरी दिसत नाहीत, अवस्था भीषण आहे. 2023 या एका वर्षात एकट्या बीड जिल्ह्यात 257 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलंय. नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू होतं, त्या अधिवेशन ते चालू असताना त्या आठवड्यात शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या 5 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. यांना शेतकऱ्याची अर्थव्यवस्थाच कळत नाही, यांना शेतकऱ्याशी काही घेणे देणंच नाही. असे मी सांगितलं मगाशी बाजार भाव 42 रुपये सोयाबीनचा भाव आहे, जो की 9,500 पर्यंत गेला होता. बीडच्या सभेच्या आधी एक शेतकरी आम्हाला भेटायला आले, त्यांना माहिती होतं मी परभणीचा शेजारच्या कापूस उत्पादक लोक हे माहिती होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं मला एक दिवस उशीर झाला कापूस बाजारात न्यायला, भाव 3,000 रुपयांनी पडला, 9,000 भाव 6,000 आला. ते म्हणाले 10 क्विंटलमध्ये मोदींनी माझ्याकडून 30,000 रुपये काढून घेतले आणि खात्यात पुन्हा 12,000 रुपये टाकतात, म्हणजे 18,000 लॉसचा सौदा. मग असे गोविंदनी सांगितलं काय भाव होते, बियाण्यांचे भाव काय होते, खताचे होते, ते सगळं आपण MRP वर घेतो. बियाणं MRP वर, खत MRP वर, सगळी औषधं MRP वर. जाताना आपल्याला MRP नाही, MSP सुद्धा नाही, म्हणून आता आंदोलन चाललंय. त्यांना खलिस्तानवादी ठरवतील, जे जे आंदोलन करतील त्यांना देशद्रोही ठरवतील, आम्हालाही देशद्रोही. आम्हाला तर कित्येकदा पाकिस्तानचा व्हिसा पण मिळालेला आहे. ते सगळे टिनपाट भक्त त्यांचे फेसबुकवर लिहितात मजा पाकिस्तानात. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरुद्धही खूप लढलो, तुम्ही पाहिलेत त्या चर्चा वागळे निखिल वागळे साहेबांच्या कार्यक्रमात. मी आणि आसिम आम्ही सगळेच तुटून पडायचो काँग्रेसवर, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले कधी आम्हाला जा पाकिस्तानात म्हणले नाही, हा फरक आहे यांच्यात. त्यांना लोकशाही कळते, हा फरक आहे. शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेवर पंतप्रधान काहीही बोलत नाहीत. मन की बात मध्ये येऊन ते कुठेतरी सायकल फिरवली की कसा दिवा लागला हे सांगतात, पण शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न त्यांना दिसत नाही. ते सगळीकडे दिसतात, बस स्टँडवर मोदी, रेल्वे स्टेशनवर मोदी, विमानतळावर मोदी, एकाच जागी दिसत नाही, ते म्हणजे पत्रकार परिषद. पत्रकारांना ते घाबरतात. डॉक्टर मनमोहन सिंगांनी 10 वर्षात 117 पत्रकार परिषदा घेतल्या, अधिकारिक आकडा हा, म्हणजे महिन्याला एक पत्रकार परिषद. हा देश त्यांना मौनी म्हणतो. या देशाच्या बुद्धीला काय झालं असं कधी कधी वाटतं की केम्ब्रिज विद्यापीठातून आलेला माणूस, ज्यांनी 6 योजना अशा आणल्या ज्यांनी सामान्य माणसाचं भविष्य. मी आता गडचिरोलीत बोलतोय, वनाधिकार मनमोहन सिंगांनी आणला, फॉरेस्ट राईट ऍक्ट मनमोहन सिंगांनी आणला, कितीतरी आदिवासी बांधवांच्या त्यातून फायदा झाला, उपज मिळाला. मनरेगा मनमोहन सिंगांनी आणला, कष्टकरील त्याला कामाची गॅरंटी मनमोहन सिंगांनी आणली. भूमी अधिग्रहण कायदा शेतकऱ्यांना 4 पट मोबदला देणारा, आणि 5 वर्षासाठी जर ती जमीन त्या उद्देशाने अधिगृहित केली, ती जर वापरली नाही तर ती भूमी शेतकऱ्यांना परत देणारा क्रांतिकारी कायदा मनमोहन सिंगांचा कायदा आहे, भूमी अधिग्रहणचा. अन्न सुरक्षा कायदा या देशात कोणी उपाशी राहू नये, मनमोहन सिंगांचा कायदा आहे. RTI माहितीचा अधिकार मनमोहन सिंगांचा. राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा मूलभूत अधिकार मनमोहन सिंगांचा. मोदीजींना मी आव्हान देतो, त्यांनी 1 लोकांच्या उपयोगाचा कायदा राखवा. गडचिरोलीत आले तरी 370 कलम, पुण्यात आले तरी 370 कलम, ज्याचा आमचा कधीही संबंध नव्हता अशा गोष्टी सांगतात. पण या देशाची ते म्हणतात मती मारी गई हे, तसं काहीतरी झालंय. केम्ब्रिजहून शिकून आलेल्या माणसाला हा देश मौनी बाबा म्हणतो, आणि ज्याच्या पदवीचाच पत्ता नाही त्याला विश्वगुरु म्हणतो. स्वातंत्र्य लढ्यातली काय परंपरा होती बघा, नेते आज पाहिले म्हणजे वाईट वाटतं की काय परंपरा होती. सगळे बॅरिस्टर होते, गांधीजी बॅरिस्टर होते, पटेल बॅरिस्टर होते, नेहरू बॅरिस्टर होते, बाबासाहेबांची तर पदव्याच मोजता येत नाही इतक्या पदव्या होत्या, आणि सगळ्यांच्या पदव्या खऱ्या होत्या, एकाची खोटी नव्हती. आम्हाला पदवी नसल्याचा काही त्रास नाही. इथे 4थी 5 मुख्यमंत्री वसंतदादा अतिशय उत्तम चालले, त्यांनी उत्तम कारभार. आम्हाला शिक्षणाचं आम्हाला माहिती आहे की शिकल्याने माणसं शहाणी होतात असा एक गैरसमज हे आम्हाला माहिती आहे. नाही तर IIT झालेली माणसं व्हॉट्सअपवर अफवा पसरवत बसली नसती, हे आम्हाला. सुशिक्षित वर्ग इथलं कुठे चाललाय काही कळत नाही. माझं एका ठिकाणी भाषण होतं ठाण्यामध्ये, आणि मी नेहरूंबद्दल 2 शब्द बोललो. लगेच एक महाशय उठले आक्षेप घेत, ते नेहरू तुम्ही कौतुक करता वगैरे वगैरे. मी त्यांना म्हटलं साहेब आपण काय शिकलात, म्हणजे मी IIT तून डिग्री घेतली. म्हटलं मग ती IIT नेहरूंचीच आहे, ज्यातून IIT ची पदवी घेतली ती नेहरूंचीच आहे. सतत ते नेहरूंना टार्गेट, 70 साल में कुछ नहीं हुआ. अरे आता 10 वर्ष झाले ना, तुम्ही करा ना. कोणीतरी परवा जोक केला की देशाच्या आता 16 वेळेत मला वाटतं हे पंतप्रधान,
की एक असा पहिला पंतप्रधान होऊन गेला की तो 16व्या पंतप्रधानाला विकासच करू देत नाही असं लोक आता म्हणतात. जिथे तिथे नेहरू, जळी स्थळी काष्टी पाषाणी, नेहरू नेहरू नेहरू. परवाचा संसदेतलं भाषण अत्यंत बालिश, पूर्णतः बालिश. नेहरू कळायला यांना 10 जन्म लागतील, मग नेहरू कदाचित कळतील. नेहरू यांना कळणं शक्य नाही. पण जे शेतकरी, कष्टकरी, कामकरी, मी जास्त बोलत नाही, मला आज खूप उशीर झालाय, मला माहिती आहे सगळ्यांनाच. पण कामगार कायद्यांमध्ये जे बदल केले ते इतके अनिष्ट आहेत की कामगार देशद्रोहीला लागलेला आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन या सगळ्यांचं शत्रू असलेलं हे सरकार आहे. यांना त्यांच्याबद्दल काही म्हणत नाही. आणि म्हणून मी पुन्हा म्हणतो की या देशात मोदी शहांना शहरी वर्ग घालवणार नाही, हाच वर्ग घालवणार जो शेतकरी, कष्टकरी, कामकरी आणि हा वर्ग हा त्यांना घालवणार. कारण त्यांना थेट त्याची झळ त्यांना बसलेली आहे. टोमॅटोचे भाव आता किती गोष्टींचे भाव सांगायची पण गरज नाही. प्रत्येक ठिकाणी शेती खचवली जाते, शेतीची धोरणं अशी आणली जात आहेत की उत्पादन झालं की निर्यात बंदी करायची. कोणाच्या हितासाठी? व्यापाऱ्यांच्या हितासाठी निर्यात बंदी करायची आणि शेतकऱ्यांना मारायचं हे यांचं अधिकृत धोरण आहे. आता त्या आंदोलनाचं काय होईल तुम्ही पहा. अर्थकारणाच्या पाठोपाठ मुद्दा येणाऱ्या यांच्या भ्रष्टाचाराचा त्याच्याकडे नीट आपण डोळे उघडून पाहिले पाहिजे. परवा सुप्रीम कोर्टने इलेक्ट्रोरल बॉन्ड बंद केले. त्या इलेक्ट्रोरल बॉन्डमधून भारतीय जनता पक्षाने 5,072 कोटी रुपये कमावलेले आहेत. 5,000 कोटी रुपये त्यांनी इलेक्ट्रोरल बॉन्डमधून कमावले. ते बॉन्ड काय होते? तर मी तुमचं काम करायचं सरकारमध्ये बसून, त्या बदल्यात तुम्ही मला देणगी द्यायची. देणगी कोणी दिली हेही घोषित करायचं माझ्यावर बंधन नाही. आणि ते बॉन्ड विकायचे. परवा सुप्रीम कोर्टने त्याला चाप लावला आणि सांगितलं की हे सगळंच असंवैधानिक. पीएम केअर फंड नावाचा एक तयार केला. पूर्वी आपला प्रधानमंत्री सहायता निधी होता, त्याच्यात लोक पैसे द्यायचे. आता हा पीएम केअर फंड, याच्यात आपल्याच नवरत्न कंपन्यांनी 2,913 कोटी रुपये दिलेत. हा फंड, हा ट्रस्ट प्रायव्हेट आहे, हा माहिती अधिकाराच्या कक्षेत येत नाही. तरी लोक म्हणतात मोदीजी का पैसे खातील, याचं उत्तर काही नाही. नोटाबंदी मोठा भ्रष्टाचार होता. नोटाबंदीमध्ये गडचिरोलीत कोणी श्रीमंत माणसाने आत्महत्या केली का? नोटा त्याच्या बुडाल्या म्हणून केली का आत्महत्या? नाही केली. त्याचं कारण नोटा बदलून देणारी यंत्रणा त्यांनी सक्रिय केली होती आणि ती 20% रक्कम घेऊन नव्या नोटा देत होती की नाही? गडचिरोलीमध्ये कोणी आत्महत्या नाही केली. त्या 20% रकमेवर एका पक्षाच्या जिल्ह्यात फार मोठमोठी ऑफिसेस झाली. तो पक्ष कोणता तो तुम्ही ओळखा. एका बँकेने नोटबंदीनंतर 5 दिवसात 845 कोटी रुपये बदलून दिले. ती बँक होती अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक आणि त्या बँकेचे डायरेक्टर आहे श्रीमान अमित शहा. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या गुजरात येथील 11 सहकारी बँकांनी 3,000 कोटी रुपयापेक्षा जास्तच्या नोटा बदलून दिल्या आणि त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये भ्रष्टाचार होतो म्हणून ती योजना बंद करून घेतली. नोटबंदी हा सुनियोजित घोटाळा आहे. नोटबंदी ही चूक नाही. लोकांना वाटतं नाही झाली चूक, चूक नाही, तो एक सुनियोजित घोटाळा आहे, लक्षात घ्या. तो 20% कमिशनचा घोटाळा आहे, लक्षात घ्या. एक भाजपचे आमदार आहेत, ते बसवगड आहेत ना, कर्नाटकातले आमदार. त्यांनी परवा धमकी दिली त्यांच्याच पक्षाला आहे पण आहे. त्यांनी अशी धमकी दिली की मला जर का धक्का लावला तर 40 करोडचा मी कोविड घोटाळा तुमचा बाहेर काढेन. सरासर घोटाळे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला थोडं पैसे कसे खायचे चांगलं कळत नव्हतं. ते टेंडर वगैरे काढायचे आणि फसायचे. आता अदानीच्या नावेच सगळे निघतं, टेंडरचा प्रश्नच राहिला नाही. आता एवढंच सुरू झालंय की गौतम अदानी असल्यामुळं ग पासून नाव आणि अ पासून आडनाव असलेल्यांचं टेंडर घेत जाईल, एवढंच आता राहिलंय. बाकी सगळं झालंय. फार वेगाने देश अदानीच्या ताब्यात गेला. मी ती आकडेवारी पुन्हा कधीतरी जाऊ. यासाठी यंत्रणांची गुंडगिरी चालू आहे. ईडीचं उदाहरण मगाशी मी दिलं, सीबीआयचं उदाहरण. ईडीचा जो कन्व्हिक्शन रेट आहे तो 0.5% आहे. याचा अर्थ 200 लोक जर ईडीने पकडले तर एका माणसाला ईडी शिक्षा करू शकते. आणि बहुतेक वेळा 90% वेळा ही ईडी विरोधी पक्षालाच लागते. तेच सीबीआयचं आहे, तेच निवडणूक आयोगाचं आहे. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, निवडणूक आयोगाला पक्ष कोणाचा हे निर्णय हा नव्हता द्यायचा, चिन्ह कोणाचा एवढंच निर्णय द्यायचा होता. त्याच्यात त्यांनी पक्ष कोणाचा याचे आता काल राष्ट्रवादीचं तेच ते होणारच होतं, सगळ्यांना माहिती होतं, काही धक्का नाही बसा.
आता हे काही वागले ना धक्काच बसत नाही, कारण लोकांना सवय लागली. लोक म्हणतात की असंच होणार, काही यायला इलाज नाही. लोक आता बधीर झालेत त्या बाबतीत, कोणी निषेधाचा आवाज उठवणार नाही, कारण यांची कळलेली एक पद्धत की असंच करतात. निवडणूक आयोगाच्याकडे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न खरं सुप्रीम कोर्टपुढे आम्ही होता, सुप्रीम कोर्टनी त्यात पाहिलं नाही की समजा एखाद्या सभागृहातलं बहुमत मी गमावलं, पण मी दुसऱ्या चार सभागृहामध्ये बहुमत आते, मुंबई महापालिकेत बहुमत आते, संभाजीनगर महापालिकेत बहुमत आते, तर एकच सभागृह माझ्या पक्षाचं भवितव्य ठरवता, हा तो प्रश्न होता. सुप्रीम कोर्टने त्याच्याकडे दुर्दैवाने पाहिलं नाही. महाराष्ट्रात जे काही घडलं ते लाजीरवाणं होतं. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आम्ही म्हणतो, हा महाराष्ट्र आता 50 खोक्यांचा महाराष्ट्र म्हणून समजला जातो. भारत लोक आता म्हणतात, बिहार आणि उत्तर प्रदेश म्हणायला लागले की अरे काय महाराष्ट्रासारखं राजकारण करता का असं आता म्हणायला लागले. इथपर्यंत वाईट परिस्थिती आहे. ज्या प्रकारे पळून गेले सुरत काय, गुवाहाटी काय, ते काय डोंगर काय, ते तुम्ही पाहिलं सगळं बिभत्सपणा. नमुने कुठून त्या शिंदेंनी गोळा केलेत माहीत नाही, एक धड नाही. ते काले की काहीतरी वेगळंच बोलतो, काय बोल त्यांचं त्यांनाच माहिती आहे. एक नमुना धड नाही, धड तरी लोक पळून न्यायचे न्यायचेच होते तर चांगले, कोणीच नाही. पण ते केलं गेलं, इथलं सरकार पाडलं गेलं. सत्ता गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस आग बगुला झाले आणि त्यांना हे स्वस्थता, त्यांना हे त्यांच्या मनाला हे पटेच ना की मी आता मुख्यमंत्री नाही, हे त्यांना पटणार. जसं काही अमरपट्टा घेऊन आले सत्तेचा हे सगळे आणि तशी सत्ता मिळणार, पण ती अस्वस्थता जाणवत होती त्यांची, सगळीकडे जाणवत होती, आणि त्यातून त्यांनी ते सरकारचं काढलं. संजय राऊतांची केस पण बघा, ईडीची. संजय राऊतांनी भावाकडून 50 लाख उसने घेतले होते 10 वर्ष. त्यांच्या राज्यसभेच्या सगळ्या अफिडेव्हिटमध्ये ते पैसे दिसत आहेत, तो काही काळा पैसा नाही. ते असून सुद्धा त्या भावाचं कोणत्या तरी कंपनीशी नातं दाखवलं आणि यांना ईडी लावली. हायकोर्टने सांगितलं की अटक सुद्धा करण्याची ही केस नव्हती, तुम्ही अटक का केली अशी विचारणा हायकोर्टाने केली. यांना काही काही वेळेला कोर्ट झापतं, पण काही काही वेळेला कोर्टाचे निर्णय चमत्कारिक असतात. महाराष्ट्राचा निर्णय तसाच होता, म्हणजे साखरपुडा बेकायदा आहे, लग्न बेकायदा आहे, सगळंच बेकायदा आहे, पण आता केलं असेल लग्न तर नांदू द्या यांना असं म्हणण्यासारखा निर्णय, पण तोही सुप्रीम कोर्टने. आमच्या देशातल्या कोर्टांना काय झालं काही कळत नाही. मी सुप्रीम कोर्टवर बोलणार नाही, माझ्यावर लगेच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मी बोलणार नाही, पण भारतीय नागरिक म्हणून मी कोर्टाच्या निर्णयाची चांगल्या भाषेत समीक्षा करणार. मी हा प्रश्न विचारणार की स्वतःवर ज्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप होता, त्या गोगोईंनी ते आरोप स्वतःच कसे ऐकले, ते स्वतःच कसे जज झाले हे मला कळत नाही. अरुण मिश्रा नावाचे जज दुसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यांच्यावर करप्शनचा आरोप होता, तो त्यांनी स्वतःच ऐकला आणि स्वतःलाच निर्दोष म्हणून सिद्ध केलं. न्यायाचं पहिलं तत्व आहे की जो आरोपी असेल तो न्यायाधीश असू शकत नाही, त्या तत्वाची सुद्धा पायमल्ली झाली. जे चाललंय कोर्टांमध्ये मी नाही म्हणत, अभय ओकांसारखा न्यायाधीश सार्वजनिकरित्या म्हणला की आता जर आपल्याला आपली विश्वासार्हता टिकवायची असेल तर आपल्याला तर पावलं उचलायला पाहिजे. याचा अर्थ ते निर्णय कसे येत आहेत आणि कुठून येत आहेत ते बघा. राम मंदिरच्या केसमध्ये चमत्कारिक निर्णय आहे. त्यांनी बहुसंख्याकांचा आदर असा शब्द वापरला आहे, भावनांचा आदर. कायदा कधीपासून भावना बघायला लागली, कायद्याने तर डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे न्यायदेवतेने, ती कोण कोणाच्या भावना बघत नाही, पण तेही केलं गेलं. या देशातली न्यायव्यवस्था एका फार वेगळ्या अवस्थेला पोहोचलेली आहे. या देशातलं सरकार तर पोहोचलं, संसद पण पोहोचली आणि न्यायव्यवस्थासुद्धा आता पोहोचली. या देशाचे तीनही खांब पोखरले गेलेले आहेत आणि ज्याला चौथा खांब आपण म्हणतो तो तपार उद्ध्वस्तच करून टाकलाय. इथे पत्रकार बंधू मित्र असतील आपले, ते इमाने इतबारे वार्तांकन करतात, ते बातम्या पाठवतात, पण त्यांच्या बातम्या छापल्या जात नाही. त्याचं कारण धोरण असं आहे की एक तर आधी पत्रकाराला विकत घ्या, तो विकत आला नाही तर मालक विकत घ्या, आणि तोही मिळाला नाही तर कंपनीच विकत घेऊन टाका, हे धोरण आहे. NDTV ज्या प्रकारे गेला, रवीश कुमारला ज्या प्रकारे जावं लागलं, रवीश कुमार ऐकत नाही म्हणून रवीश कुमारच्या मालकांवर प्रेशर, मालकही ऐकले नाही प्रणव राय म्हणून थेट कंपनीच विकत घेतली. देशामधला 90% मीडिया आत्ता मोदी शहांच्या कब्जात, हे लक्षात घ्या. यात कोणती अतिशयोक्ती नाही, मी तुम्हाला ग्रुपच्या नावांसह सांगू शकतो. 10% जेमतेम मीडिया राहिला आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की हा बरा मीडिया आहे. आणि आता सोशल मीडियावर पण बंधनं येणार आहेत नव्या कायद्यात, ती ऑलरेडी आली आहेत यूट्यूबवर वगैरे, आता ती पण बंधनं येणार आहेत. ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. आणि लोक म्हणतात की कुठे हुकुमशाही दिसते तुम्हाला, ही हुकुमशाहीच आहे. हे जे चाललं आहे, प्रत्येकाला लगाम लावा, प्रत्येकाला फोडा झोडा मारा, आवाज शांत करा, यालाच हुकुमशाही म्हणतात. यापेक्षा वेगळी हुकुमशाही नसते.
लोक म्हणतात इंदिरा गांधीची कोणती हो होती, पण तिला राज्यघटनेची चौकट होती, त्या चौकटीत ती सुरू झाली आणि त्या चौकटीतच ती बंद झाली आणि निवडणुकीने ती गेली. या आजच्या आणीबाणीला राज्यघटनेची कोणतीही चौकट नाही, ही राज्यघटनाच धाव्यावर बसवून टाकणारी यंत्रणा आहे. आणि म्हणून ही आणीबाणी ही इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षा जास्त घातक आहे, लक्षात घ्या. तामिळनाडूमध्ये ईडीनी एका शेतकऱ्यावर धाड घातली, त्याच्या खात्यात 450 रुपये होते, पण भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने सांगितलं सुडात म्हणून त्याच्यावर धाड घातली. पश्चिम बंगालमध्ये एका खेड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना मारून बाहेर काढलं लोकांनी, यंत्रणेला मारावं या मताचा मी नाही, मी गांधींच्या अहिंसा मानतो, अराजक नको आपल्याला, हिंसा नकोच आहे आपल्याला, पण आपल्यावर ही का वेळ आली याचा तरी ईडीने निदान विचार करावा. मी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना सांगितलं की पहिलं काम करा, निवडून तुमची सत्ता येणार आहे महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता येणार आहे मुसंबी साहेब, तर तुम्ही जोर धरा, नाही तर काय झालंय तुमचेच लोक एवढे ढेपाळले, 29 विचार करतात. आता तुमचं माझं म्हणजे आपल्या निर्भय बनवचं काम असं झालंय की नवरदेवाला तयार करायचं, त्याचा मेकअप करून द्यायचा, त्याला घोड्यावर बसवायचा, त्याला मांडवात न्यायचा, हार घाल म्हणायचं, इथपर्यंत आमचं काम. तुमची सत्ता आल्यावर पहिलं काम करा, यांची ही छोटकी फॅक्टरी आहे ना, यांचं आयटी सेल, त्याला पहिलं बंद करा. सिद्धरामय्यांनी ते केलं, निवडून आल्यावर पहिली ऑर्डर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काढली ती म्हणजे यांची ती आयटी सेल उद्ध्वस्त करून टाकली, त्यांचा तो कोणी सरगना आहे मालवीय नावाचा त्याच्यावर पण एफ आय आर केला. ही झोटकी फॅक्टरी आहे आणि याच्यातून दररोज शेकडो हजारो मेसेज द्वेष करणारे पसरतात, ही पहिली उघडली पाहिजे. ती की मनमुराद चालू आहे आणि हिम्मी नाही सांगत. माननीय अमित शहाजी उघडपणे लोकांच्या समोर भाषण असं म्हणाले की आमच्याकडे एवढी सक्षम व्हॉट्सअप यंत्रणा आहे की खरं असो की खोटं, वाक्य लक्षात घ्या, खरं असो की खोटं, आम्ही ते क्षणार्धात करोडो लोकांपर्यंत नेऊ शकतो, ही ती यंत्रणा आहे आणि म्हणून ती यंत्रणा उद्ध्वस्त केली पाहिजे. देशाच्या वाटोळं करण्यामध्ये ह्या व्हॉट्सअप यंत्रणेचा आणि ह्या भक्त नावाची जी जमात आहे तिचा अत्यंत मोठा वाटा आहे. निर्बुद्ध असतात एक नंबरचे, पण ट्यूट्यू भयंकर करतात. याला पाकिस्तानात पाठव, त्याला पाकिस्तानात पाठव, हा स्वतः कुठं बाहेर शेजारी भांडला तरी बाहेर निघत नाही, पण पाठव पाकिस्तानात त्याला. हे सगळं खोटं या देशाच्या माथी मारण्यात आलं आणि वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट केले जातात. आता नवा नॅरेटिव्ह आहे, मोदींना पर्याय काय. लोक म्हणतात कोणाला द्यायचं निवडून सांगा, आमच्यासमोर पर्याय काय आहे. अरे वाईटाला आधी हाकलायचं असतं, वाईटाला पर्याय नसतो द्यायचा. उद्या इथं आग लागली तर आगीला पर्याय काय म्हणणार आहेत का, ती रिजवावी लागेल. मोदीजी जन्माला यायच्या आधी सुद्धा या देशातलं पंतप्रधान पद एकही दिवस रिकामं नव्हतं. आपला देश संसदीय लोकशाही असलेला देश आहे ज्याच्यामध्ये आजच तुम्ही पंतप्रधान निवडत नाही, ती अप्रत्यक्ष निवड आहे. तुम्ही 543 चांगले निवडून द्या, ते पंतप्रधान निवडत. पण हे नॅरेटिव्ह आणले जात आहेत, मोदींना पर्याय काय वगैरे वगैरे. सतत ते मारा, मोदींचा मारा नुसता. आता ती G20 परिषद झाली, आता खरं ती G20 परिषद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती हळदी कुंकू आहे. आज तुमच्याकडे, उद्या आमच्याकडे, परवा त्यांच्याकडे, शिवाय काय त्याचं वेगळं. पण चित्र असं तयार झालं की मोदीजींनी 20 देश आता खिशात टाकले, पूर्ण 20 देशांवर कब्जा मोदीजींचा झाला असं. आणि इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली पण कधी गवगव नाही केले एवढा. पण जिकडे तिकडे मोदी ते काय करतात कळत नाही. ते मंदिर असतं तिथे रिकामा पॅसेज आणि हे इकडून तिकडे जात असतात धोतर घालून, कधी काय वेशभूषा. मला एक छोटा मुलगा म्हणे काका यांना लहानपणी शाळेत ते फॅन्सी ड्रेस स्पर्धेत खूप बक्षिसं मिळत असतील. म्हणलं मग बघा बोलच फॅन्सी ड्रेस, काहीतरी वेगळ्या टोप्या, वेगळे काहीतरी झगमगाट, काय चालतं आणि ते कुठून कुठं जातात मलाच कळत नाही. ते तुम्ही परवा पाहिलं ना, रामलला बिचारा काही सेकंद दाखवला, बाकी सगळे मिनिट मोदीजीच होते तिकडे, इकडून तिकडे फिर कुठे जातात मलाच कळत नाही. का ते फिरण्यासाठी मुद्दाम तयार केले काही नाही. आता हे जातात विमानात परदेशात, विमानातून हा असा हात दाखवतात. आता त्यांच्यासमोर भिंत असते कंपाऊंड, ते VIP एरियात असतं विमान, ते काय असेल विमानतळात कोणाला हात दाखवतात मला कळत नाही. ते असं हात बीत दाखवतात काय काय. अत्यंत विकृत स्वरूपाचा व्यक्तिवाद हा आता दिसतो आहे या देशात. अशी माणसं होती, मी आता खरं नायनांसमोर काय सांगणार, मी डॉक्टर अभय बंग यांच्यासारख्या माणसासमोर मी काय सांगणार, पण ह्या गोष्टी या तरुण मुलांसाठी सांगायच्या. या देशात अशी माणसं होती की ज्यांची सर्वोच्च महत्वाकांक्षा काही वेगळीच होती. सरदार पटेल यांचं, ज्यांनी यांचा पुतळा केला त्यांच्याबद्दल सांगतो. जेलर इंग्रज आपल्या देशावर राज्य करणारे, ते लोकांना जेलमध्ये टाकायचे तेव्हा फोडा आणि झोडा म्हणून ते तिथेही चातुर्वर्णी कायम ठेवायचे.
आणि ते जेलमधल्या कैद्यांना म्हणजे आपल्या सत्याग्रही लोकांना जातवार शिक्षा द्यायचे, कामं द्यायचे, आणि जातवार सांगायचे की ब्राह्मण असेल तर तू पोलीसला मदत कर आणि दलित असला तर तू पायखाना साफ कर. गांधीजींनी ठरवलं की हे चक्र आपल्याला उलटवायचं, उलटं करायचं, आपणच ह्या जाती मोडायचे. आणि म्हणून जो तथाकथित सर्वोच्च जातीचा त्यांनी ते तथाकथितच म्हणायला लागेल, कोणतंच काम हलकं नसतं, पण ते पायखाना साफ करण्याचं काम करायचं. याच्यावर सरदार पटेलांचं एक पत्र आहे. सरदार म्हणतात, बापू मैं जब जब भी जेल में आ जाता हूँ तो ये आपका बामन म्हणजे महादेवभाई देसाई ये मेरे साथ आता है तो मुझे पैखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. तक्रार काय आहे? मला पैखाना साफ करण्याचा अवसर मिळतो. सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभा केला, पळवापळवी चालू आहे सगळी. सरदारांचे काय विचार होते पुतळ्याबाबत? गांधीजींची हत्या झाल्यानंतर तिथे हजारोंचा जनसमुदाय प्रक्षुब्ध झालेला आला आणि ते मागणी करायला लागले की गांधीजींचं स्मारक इथंच झालं पाहिजे, म्हणजे बिर्ला हाऊसला झालं पाहिजे, तिथे गांधीजींना मारलं होतं, ती खाजगी इस्टेट होतं. त्याच्यावरती सरदार पटेल आणि नेहरूंचा 15-20 पत्रांचा करस्पॉन्डन्स आहे. तरुण मुलांना मी सांगेन इथे आपले निर्भय बनवचे सगळेच, आणि सगळेच निर्भय बनवत की 2 व्हॉल्यूमचं पुस्तक आहे इंग्लिशमध्ये, सरदार पटेल सिलेक्ट करस्पॉन्डन्स, नवजीवन ट्रस्टने प्रकाशित केलं, ते जरूर वाचा. खरे सरदार पटेल त्यातून भेट. 15-20 पत्रानंतर पटेल लिहितात की मी या निष्कर्षाला आलो आहे की बापूंचं स्मारक हे पुतळ्यामध्ये दगडविटांमध्ये असू शकत नाही, बापूंचं स्मारक हे बापूंचं काम पुढे नेण्यात येईल. त्याच सरदारांचा पुतळा उभा केला. यांना नेत्यांचे विचार नको, नेते फक्त सिम्बॉल म्हणून पाहिजेत, पळवण्याचे सिम्बॉल एवढे म्हणून पाहिजेत. मुद्दा एवढाच सांगायचा की सर्वत्र खोटं नाटक, व्यक्तिवाद, टोकाचा व्यक्तिवाद. ते आपल्या इस्रोवाल्यांनी चांद्रयान उडवलं, त्याच्यानंतर रवीश कुमारने फार छान व्हिडिओ केला. रवीश कुमार असं म्हणाला की मोदीजींवर विनाकारण टीका करतात. खरं म्हणजे मोदीजी किती उदारमतवादी, किती मोठ्या मनाचे, की चांद्रयान तयार करण्याला इस्रोच्या संचालकाला त्यांनी 21 सेकंदांनी 32 शब्द बोलू दिले, अजून काय पाहिजे म्हणायचं. नंतर लगेच मोदीजी आले, क्रिकेटचा सामना झाला, मीच बरं ते पुन्हा गंमत आहे, सामना जिंकला की ते उभे राहतात, नाही ते पॅव्हिलियनच्या मागे निघून जातात कुठे ते. जे जे होईल ते माझं. अत्यंत विकृत प्रकारचा एक व्यक्तिवाद आलेला आहे आणि हा व्यक्तिवाद आता भारतीय लोकांना सहन होत नाही आहे. मला खात्रीच आहे की केवळ यांचा फोटो पाहायला नको म्हणून तरी लोक यांना पाडतील असं मला आता वाटतं. लोक कंटाळले होते फोटोला, पेट्रोल पंपावर फोटो, सगळीकडे फोटो. आता बिचारे नगरसेवक असे, आता तुम्हाला राजकीय मंडळी आहे, तुम्हाला माहिती आहे किती प्रयत्न करतात ते बिचारे, काहीतरी एक सुलभ शौचालय बांधतात, तिथंही यांचाच फोटो. तो म्हणतात अरे इथं तरी माझा लावू द्या फोटो, तुमचे फोटो किती लावू काय करू. सगळे बेजारीत भारतीय जनता पक्षात सुद्धा फार काही आलबेले असं समजू नका हे सगळ्यांना, पण ते त्यांच्याकडे गुलामीची एक त्यांची परंपरा आहे आणि ते आपल्याला सांगतात की गांधी आंबेडकर कसं भांडण होतं. अरे भांडण असणारच, दोन्ही बुद्धी असलेले नेते होते, ते काही बुद्धी घुटण्यात ठेवलेले नेते होते का? दक्ष म्हणलं की दक्ष असे थोडे होतेच ना. ते प्रश्न विचारू शकत होते की दक्ष का आत्ता हे विचारा ना. निर्बुद्धतेचा कळस सगळा. हा सगळा व्यक्तिवाद भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातले जे नेते पाहिले ते पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की हा किती घाणेरडा व्यक्तिवाद आहे. तुम्हाला कळेल की सेल्फलेसली मी कोणीच नाही, मी व्यक्ती नाही असं म्हणून लढणारे आपले नेते आणि आज आपल्याला मिळालेले पंतप्रधान. लातूरच्या सभेला परवा मी गेलो होतो आणि तिथे त्या संसदेत अक्षय काहीतरी नाव त्या मुलाचं, शिंदे होते, अक्षय शिंदे, त्या मुलाच्या आई वडील मला भेटायला शोधत आले होते. त्यांनी खूप शोध काढला मी कुठे येणार आहे, कसं येणार आहे. माझा फोन नंबर नव्हता, काही नव्हता. तो संसदेत त्यांनी उडी मारली, तो मुलगा कायद्याने त्याचं चुकलं, तो मार्ग नव्हे हे बरोबर आहे. पण तिथे जर नेहरू किंवा शास्त्री असते तर त्या मुलाला बोलून विचारलं असतं की बेटा तुला काय प्रॉब्लेम आहे, तू इथे का? यांनी त्यांच्यावर आरोप लावला. आता यांचं नशीब वाईट आहे की त्याच्यावर ते देशद्रोहाचा आरोप लावत नाहीत, कारण हा पोरगा मिलिटरीत जाण्याचा त्यांनी 5 वेळा प्रयत्न केला म्हणून तो फ्रस्ट्रेट होता, त्यामुळे त्यांना तो आरोप लावता येणार नाही देशद्रोहाचा, नाही तर त्याच्यावर आत्तापर्यंत देशद्रोहाचं कलम लागलं असतं. त्याच्या आई वडिलांना मुंबई जायला पण पैसे नाहीत अशा स्थितीत आहेत आणि ते म्हणतात आमच्या मुलाचं चुकलं काय, त्याचं एवढंच चुकलं की रोजगार मिळत नाही म्हणून त्यांनी हे पाऊल उचलं. हे पाऊल अतिरेकी हे सगळ्यांना मान्य आहे, त्याला त्याची कायदा शिक्षा करील, पण या देशाचे पंतप्रधान जवळ घेऊन एका वाट चुकलेल्या युवकाला बोलणार तरी आहेत का नाही हा मुद्दा आहे. का हे फक्त मन की बातमधून बोलणार लोकांशी, हे पत्रकार परिषद घेणार नाहीत, फक्त मन की बात करणार का हा मुद्दा आहे. त्या मुलाला प्रेमाने जवळ घ्यायची गरज आहे, कारण तुम्ही त्याचे खरे गुन्हेगार आहात, तुम्ही या देशातला रोजगार नष्ट केला म्हणून त्याची ही अवस्था आहे. आणि म्हणून तुम्हाला ते जर करता येत नसेल, रोजगार तयार करता येत नसेल, तर या निदान या मुलाला तुम्ही
गळ्याशी घेतलं पाहिजे आणि त्याला विचारलं पाहिजे, बेटा तुझी काय वेदना आहे सांग, हे तरी विचारा. पण तेही झालं नाही. अतिशय विकृत प्रकारचं राजकारण. आणि त्या राजकारणाचा एक महत्त्वाचा कंगोर अजून म्हणजे आपल्या राष्ट्रीय आंदोलनाची बदनामी. सगळीकडे बदनामी करत सुटायचं. स्वातंत्र्य आंदोलनाची बदनामी अत्यंत आवडता कार्यक्रम यांचा. कोणत्या पातळीपर्यंत करतील त्याचं काही सांगता येत नाही. प्रत्येकामध्ये भांडण दाखवायचं. आता गेल्या अनेक सभांमधून खरंच मुलं खूप प्रेरणा घेत आहेत, बरं का? सतत भांडण दाखवायचं. गांधी आणि आंबेडकर कसे एकमेकांचे होते, मी मुगाशी म्हणालो असेल काही मुद्दे विरोधाचे असतील, पण गांधीजींचे प्राण वाचावे म्हणून बाबासाहेबांनी आपला हट्ट सोडला हे पण सांगायला पाहिजे लोकांना, की ते बाबासाहेबच होते ज्यांनी आपला हट्ट सोडून पुणे करार केला. आणि लोकांना हे पण सांगायला पाहिजे की एक युवक गांधीजींकडे आला आणि तो म्हणतो की मिस्टर गांधी मला मातृभूमी नाही, आय डोंट हॅव मदरलँड. त्या युवकाला सुद्धा गांधीजींनी नीट समजून घेतलं हेही सांगायला पाहिजे. घटनाकार बाबासाहेबांना राजेंद्र प्रसादांनी पत्र लिहिलं जेव्हा बाबासाहेबांचं घटना समितीतलं स्थान गेलं, कारण बंगालची फाळणी झाली आणि बाबासाहेब तिथून निवडून आले होते शेड्यूल कास्ट फेडरेशन, आणि ती फाळणी झाल्यानंतर बाबासाहेबांचं त्यातलं पद गेल्यानंतर राजेंद्र प्रसादांनी खेर यांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि ते म्हणतात की बाबासाहेब घटना समितीत अनिवार्य आहेत हे म्हणतात ते. या नेत्यांचे संबंध नीट समजून घेतले जात नाहीत, यांना प्रत्येक संबंध मोदी अडवाणी सारखा दिसतो, हा खरा त्रास आहे. हे त्यांची बुद्धी त्याच्या पुढेच जात नाही आणि हे आपल्याला यांचे भक्त शिकवतात. बोसवर सुभाषचंद्र बोसांवर कसा अन्याय झाला, पटेल अरे तो मुरली मनोहर जोशी अडवाणींवरच्या अन्यायाचं बोलणं दादा, त्यांच्यावर आत्ता धडधडीत झालं ते तुझ्या समोर येत नाही, तू कशाला तितक्याला म्हणतात. पण ते करायचं, सतत बोलत राहायचं. एक पॅरेलायझिंगचा किस्सा मी सगळ्या भाषणांमध्ये सांगतो, याही भाषणात मी सांगतो, ते रिपीट होईल व्हिडिओमध्ये डुवेल मला माफ करा, तुम्ही फार तर म्हणा की याला त्याच्याशिवाय काही बोलता येत नाही असं म्हणा, पण हा किस्सा जाणं गरजेचं आहे तरुण मुलांपर्यंत. एक आठवण पॅरेलायझिंगनी नोंदवली जी गांधीजींचे अनेक वर्ष सेक्रेटरी होते, त्यांनी ती आठवण अशी नोंदवली की बाबासाहेबांचं दुसरं लग्न माईसाहेबांबरोबर झालं आणि लग्न झाल्यानंतर बाबासाहेब कारमधून जात होते आणि पॅरेलायझिंग त्यांना रस्त्यात दिसले. आपल्याला माहिती आहे की गांधीजींनी असं जाहीर केलं होतं, गांधीजी म्हणजे सतत बदल बरं का, गांधीजी म्हणजे दुसरे दुसरे काही नाही, स्वतःमध्ये सतत बदल. मी सनातनी हिंदू आहे म्हणणारे गांधीजी, चातुर्वर्ण्याचा एकेकाळी पुरस्कार करणारे गांधीजी इतके बदलले की त्यांनी हे जाहीर केलं की यापुढे मी त्याच लग्नांना जाईन जिथे वधू किंवा वर यापैकी एक तथाकथित त्या काळचा आता अस्पृश्यता गेलेली आहे, अस्पृश्य असेल त्यांच्याचकडे. बाबासाहेब गाडीतून खाली उतरले, पॅरेलालजींना त्यांनी मिठी मारली आणि ते म्हणाले पॅरेलालजी जर आज बापू जिवंत असते तर माझ्या या लग्नाला आले असते, कारण माझं लग्न बापूंच्या अटीत बसणार. पण हे सांगायचं नाही, भांडणं दाखवायची, सगळ्यांची भांडणं दाखवायची. पटेल आणि नेहरूंमध्ये कसं भांडण होतं त्यांचा तो निबंधाचा विषय आहे. सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर ते नाही का, आपल्याला लहानपणी आपण सूर्य उगवला नाही तर अंक तंक म्हणायचं, तसा निबंधाचा विषय आहे. सरदार पटेलांनी फार पूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांना पत्र लिहिलं होतं आणि हे सांगितलं होतं की आता माझी डायरेक्ट जाण्याचीच बातमी येईल, आजारपणाची पण बातमी येईल असं समजू नका. ते कधीही शर्यतीत नव्हते. द्वादशवार सरांनी फार उत्तम लिहिलं आहे, 37 नंतरची काँग्रेस तिचं वैशिष्ट्य असं आहे की गांधीजींनी नियोजन करायचं, सरदारांनी संघटनेच्या बळावर ते पुढे न्यायचं आणि लोकप्रियतेवर नेहरूंच्या ते यशस्वी करायचं, ही ती त्रिसूत्री होती. ते पहिल्यापासून चाललं, सरदार संघटनेत असणार हे फार पूर्वी 37 पासून ठरलं होतं. सरदार संघटनेत अत्यंत प्रबळ व्यक्ती होते, सरदार काही साधे सुधे नव्हते. भारताचे पहिले राष्ट्रपती निवडायचा प्रसंग आला तेव्हा सरदार पटेलांचे उमेदवार होते राजेंद्र प्रसाद आणि नेहरूंचे उमेदवार होते चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि प्रचंड मतांनी राजेंद्र प्रसाद निवडून आले. ते संघटनेच्या जोरावर सरदार होऊ शकले असते पंतप्रधान आणि गांधींना काही अडचण नव्हता. दोघंही गुजराती, तेही गुजराती, हेही गुजराती, काय प्रॉब्लेम होता. दोन गुजराती तेव्हा एकत्र येऊ शकले असत आणि त्यातून कल्याणच झालं असतं, असं नसतं झालं आजच्या सभा. सरदार पटेल कधीही शर्यतीत नव्हते हे सांगत नाही, सरदारांचं गांधीजीचं नातं हे सांगत नाही. गांधीजींनी सरदारांबद्दल असं म्हणलं की सरदार हे अहिंसेचा हिंसक प्रचारक आहे. सरदार एक दिवसही हिंसक नव्हते हे या मुलांना सांगावं लागतं, नाही तर उद्या नोंद यायची इतिहासात की सरदार पटेल हे संघाचे दुसरे सरसंघचालक होते अशी पण नोंद येईल. म्हणून हे सांगायचं, सरदार एकही दिवस हिंदुत्ववादी नव्हते, सरदार एकही दिवस हिंसक नव्हते. खरं म्हणजे सरदार गांधीजींच्यापेक्षा 4 वर्ष मोठे होते, वकिलीतून 4 वर्ष
आधी आले होते आणि आपल्याला माहिती आहे गांधीजींचा तो ऐतिहासिक खटला पाहिला ज्यात त्याची ततपत आहे आणि सरदार होते सरदारांनी शेरा मारला यार ये तो भगोडा बॅरिस्टर निकला. त्याच सरदारांनी लिहिलं की हा भगोडा बॅरिस्टर पुढच्या काही दिवसात माझा नेता कसा झाला ते मलाही कळलं नाही. गांधीजींची ती पद्धत होती. गांधीजी आधी नेत्याला आम आदमी करून घ्यायचे, आता नेते फ्लेक्सवरून येतात. एक कोणीतरी दादा बाबा मोठा आकाराचा आणि त्याच्यावर 25-30 लाचार चेहरे असतात बघा. हे तुम्हाला लक्षातच येतं की यांनी निधी आणला तर वरचे जगूच शकत नाहीत, हे तुमच्या लक्षात. यांनी स्कीम आणावी तरच वरचे जगतात, हे तुमच्या लक्षात. पण तेव्हा नेते वेगळ्या पद्धतीने येत होते आणि आलेल्याला गांधीजी सामान्य माणूस करून घेत होते. आचार्य कृपलानी आले नोकरी सोडून आणि म्हणाले आता मी नोकरी सोडून आलो, आता मी तुमच्यावर काम करणार, मी काय करू. गांधीजी म्हणाले की कस्तुरबा चटणी कुठे तिला जाऊन मदत करा. हे सामान्यकरण करणं आहे नेत्याचं. सरदार पटेल अत्यंत उंची राहणी होती त्यांची. सरदार पटेल बिलियर्ड्स वगैरे श्रीमंतांचे खेळ खेळायचे. ते सरदार अचानक एकदम खादीमध्ये आले ती गांधीजींची जादू होती. गांधी आणि सरदार यामध्ये कधीही कोणतेही मतभेद नव्हते. काही मुद्द्यावर असणार, मी म्हणालो की शेवटी बुद्धी असलेली माणसं. पण सरदार पटेल कस्तुरबांच्या प्रांतातले होते, त्यांची गुजरातीचा लहेजा थोडा वेगळा होता आणि ते दोघे मिळून गांधींची टिंगल करायचे असं पण नोंदवलं आहे. सरदार हा माणूस नीट समजून घेतला पाहिजे. काँग्रेसवाल्यांना मी तुम्हाला तुम्ही परवा होता शिबिरात, मी काँग्रेसला सांगितलं की कृपा करा एक रिसर्च सेंटर चांगलं काढा आणि तुमच्याच लोकांना गांधी नेहरू पटेल समजून सांगा. अत्यंत आदरणीय असे 4-5 जर प्रवक्ते सोडले तर सगळाच प्रॉब्लेम आहे. ते चॅनलवरती तो माणूस म्हणतो भाजपचा की गांधींमुळे देशाची फाणी झाली आणि काँग्रेसवाला शांत बसतो, त्याला वाटतं आपल्याला काय माहीत झाली पण असेल इतकी परिस्थिती. ते नेलंच नाही. काँग्रेसची सत्ता जाण्याचं एक प्रमुख कारण असं होतं की त्यांनी गांधी नेहरू पटेल लोकांपर्यंत नेलेच नाही, हे खरं कारण. त्या ती मूल्य ती काय होता, स्वातंत्र्य लढा काय होता, ते नेलंच नाही. खरा थिडे जड जवाहीर पडले पण काँग्रेसचे लोक गोट्या खेळत बसले बाहेर. ते जड जवाहीर तुम्ही लोकांना दाखवायला पाहिजे, ते लोकांपर्यंत न्यायला पाहिजे. पटेल आणि गांधी हे नातं यांना कळणार नाही, ते बाप लेकाचं नातं आहे. गांधीजी म्हणाले की ज्याच्या मनातलं मला न सांगता कळतं असा एकमेव माणूस सरदार पटेल आहेत आणि ज्यांच्या मनातलं मलाही त्यांनाही न सांगता माझ्या मनातलं त्यांनाही न सांगता कळतं असं ते सरदार पटेल आहेत. पटेल हा फार मोठा अध्याय. पटेलांना हिंदुत्ववादी पळवण्याच्या प्रयत्नात आहेत, ते पळवू देऊ नका. पटेल फार मोठा वारसा आहे या देशाचा. पटेल गांधीवादाचा मोठा वारसा आहे हे लक्षात घ्या. सरदार पटेल असे सहजासहजी जाणार. नेहरूंच्या बद्दल तर किती रंग होतात सरदार पटेल आणि नेहरू संबंध करून. म्हणजे ते अडवाणी मोदीच वाटावेत लोकांना अशा पद्धतीचे होते. काकासाहेब गाडगीळ पुण्याचे मंत्री होते, पहिल्या मंत्रिमंडळात खासदार होते अनेक वर्ष, जुने नेते काँग्रेसचे. त्यांनी एक पुस्तक लिहिले पथिक नावाचं. त्या पथिकमध्ये काकासाहेबांनी किस्सा लिहिला आहे. त्यांनी असं लिहिलं, खरंच खूप वेळ झाला, मी पुढच्या 5 मिनिटात आलो, की मृत्यूच्या काही महिने आधी सरदारांनी मला काही दिवस आधी सरदारांनी मला बोलवलं आणि सांगितलं की मला तू 2 वचनं देणार आहेस. पहिलं वचन म्हणजे मी जाईन त्या दिवशी तू दिवसभर जवाहरची साथ सोडणार नाहीस कारण जवाहर मनातून कोलमडलेला असेल. आणि दुसरं वचन म्हणजे काँग्रेस अंतर्गत कितीही गट असो तू शेवटपर्यंत जवाहरच्या गटात राहशील. हे काय शत्रू असण्याचं लक्षण आहे काय? मणिबेनी डायरी लिहिली आहे, जरूर वाचा. तर आता यांचं दुर्दैव असं की हा इतिहास काही फार दुर्बोध नाही. शिवाजी महाराजांच्या काळातला किंवा मोडी लिपी ते कोणाला काय असं नाही. हा सगळा लख इंग्रजी हिंदी वगैरे मधला हा इतिहास आणि तो वाचतोय. नेहरू यांच्या टार्गेटवर पहिल्यापासून. नेहरू हा एकमेव नेता आहे स्वातंत्र्ययुद्धातला जो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला पण मरताना त्याच्यावर एकही 7-12 नव्हता असा नेहरू एकमेव नेता आहे. नेहरूंच्या वडिलांनी 1900 साली इसवी सन 1900 साली 19,000 रुपयाला हवेली विकत घेतली होती अलाहाबादमधली. त्यांना काय बुद्धी झाली माहीत नाही, त्यांनी गांधीजींना बोलवलं. गांधीजी म्हणले 4 माणसांसाठी एवढी हवेली कशाला पाहिजे, उद्यापासून हे काँग्रेसचं मुख्यालय, त्याला स्वराज भवन असं नाव दिलं. ते नेहरू मोतीलाल नेहरूंनी हयातीत देऊन टाकलं होतं. त्याच्यानंतर आनंद पण भुवनमध्ये ते आले, तेही आपल्या हयातीत नेहरूंनी दान केलं होतं. त्या नेहरूंवर यांचा फार राहतो. नेहरूंचे कपडे पॅरिस लावले होते, काय वाटेल ते वाटेल त्या गोष्टी पकवायच्या. नेहरूचं आणि एलिझाबेथचं कसं लपलं होतं त्या माउंटबॅटनच्या बायकोचं ते पण. सुरेश दादाशिवार सर नागपूरच्या भाषणाला उपस्थित होते, त्यांनी फार चांगलं सांगितलं. ते म्हणले महालमधला एक स्वयंसेवक मला म्हणलं की ते नेहरूचं आणि त्या माउंटबॅटन लेडी माउंटबॅटनचं लपलं होतं. तर मी म्हणालो म्हणे की अरे नेहरू पण सुंदर होते, ती बाई पण सुंदर होती, की ते तुझ्याबरोबर अफेअर करी का नेहरूबरोबरच करी.
हे अशी उत्तरं द्यावी लागतात इच्छानुसार, ती द्यावीच लागतात. अफेअर होतं, ती आली मार्चमध्ये भारतात आणि भारताला स्वातंत्र्य ऑगस्टमध्ये मिळालं, पण तेवढ्या वेळात त्यांचं अफेअर झालं वगैरे वगैरे. एक फोटो येतो, नेहरू सिगारेट शिलगावून देत आहेत लेडी एलिझाबेथला, सॉरी लेडी माउंटबॅटन. तो फोटो खरा आहे, पण त्या फोटोत खूप लोक बसलेले आहेत, तो क्रॉप करून ह्या दोघांचा दाखवलेला आहे. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की जेव्हा स्त्रीवादी चळवळ युरोपात जोमाने सुरू झाली, तेव्हा तिथल्या पुरुषांनी ज्यांना हा स्त्रीवाद मान्य होता, ज्यांना स्त्री ही आपल्या बरोबरीची हे मान्य होतं, त्या पुरुषांनी एक औपचारिकता सुरू केली की जर एखादी स्त्री सिगारेट ओढत असेल तर शेजारी बसणाऱ्या पुरुषांनी ती शिलगावून द्यायची, एवढाच त्याचा अर्थ. पण ते फोटो सगळीकडे फिरवायचे. नेहरू यांना जन्मात करणार नाही. IIT सुरू करणाऱ्या 39 संस्था CSIR नेहरूंनी सुरू केल्या. वैज्ञानिक दृष्टिकोनाचं मगाशी गोविंदनी सांगितलं, तो यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय माहिती आहे, हे विज्ञान परिषदेत गेले मोदीजी सायन्स काँग्रेसमध्ये, आणि तिथे त्यांनी सांगितलं, मित्रो हमारे पास उस वक्त भी प्लास्टिक सर्जरी थी. आणि उदाहरण काय दिलं तुम्हाला माहिती आहे, ते गणपतीची गोष्ट की पार्वतीने गणपतीला सांगितलं की तू दरवाजाचं रक्षण कर, मी आंघोळीला जाते, आत कोणाला येऊ देऊ नको. नेमके शंकर आले एकमेकांना ओळखलं नाही आणि शंकरांनी शिरच्छेद केला. उदाहरण सगळ्यांना. मोदीजी म्हणाले उस वक्त भी थी प्लास्टिक सर्जरी, डाव्या हाताने ते थापा मारतात, म्हणजे थापा म्हणजे चाटा, आणि म्हणून म्हणाले ते हत्तीचं डोकं चिटकव. मग आपले बाळ फोंडके साहेब शास्त्रज्ञ महाराष्ट्रातले जाणे माने, त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख लिहिला आणि एकच प्रश्न विचारला. ते म्हणले की जर प्लास्टिक सर्जरी उपलब्ध होती तर जे उडवलं होतं तेच डोकं का नाही चिटकवलं, एक हत्ती जास्त का मारला तसं. साधं सगळं लॉजिक आहे, हे यांचं सायंटिफिक टेम्परामेंट. तुमच्या मुलांना उद्या न्यूटन शिकायचं की रामदेव बाबा ते ठरवा 2000 वर्षापासून. न्यूटन काढला, मेंडेलिफ काढला, चालले धिंगाने चालले. सायंटिफिक टेम्परामेंटची गोष्ट. मला अंगावर शहारे आले आणि मला स्वतःची लाज वाटली की मला हे आजपर्यंत कसं माहिती नाही, मी कायद्याचा विद्यार्थी आहे. एका परिसंवादात आम्ही 7-8 महिन्यापूर्वी माझ्याबरोबर एक श्रीलंकन वक्ते होते, घटनातज्ञ होते श्रीलंकेतले, आणि त्यांनीच विचारलं समुदायाला, आम्ही खरंच वेळ आहे, आम्हाला कोणाला काहीच माहिती नव्हतं. त्यांनी विचारलं की सांगा भारतीय राज्य घटनेचं एक वैशिष्ट्य आहे ते सांगा. मग कोणी म्हटलं सेक्युलरिझम, ते म्हणे नाही हे सगळ्या देशांमध्ये भारतीय राज्य. त्यांनी सांगितलं तेव्हा मला लाज वाटली की मला कसं हे माहिती नाही. ते म्हणाले भारतीय राज्य घटना बाबासाहेबांची ही जगातली एकमेव अशी राज्य घटना आहे ज्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उल्लेख आहे, बाकी कोणत्याही देशात तो उल्लेख नाही. एक देश स्वतंत्र होतोय, त्याला मनुष्यबळ लागणार, त्याला तंत्रज्ञान लागणार, त्याला विज्ञानाशिवाय गती नाही. युरोपमध्ये ही सगळ्या भानगडी खूप आधी झाल्या, त्यांनी खूप मारामाऱ्या केल्यात, खूप रक्तपात झाला, पण त्यांना एका क्षणी कळलं की विज्ञान हेच सत्य आहे, आणि नंतर ते विज्ञानाच्या मार्गावर चालायला लागले. यांच्या सरकारकडे वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे काहीच नसतं, थापेबाजी फक्त असते यांची. सतत काहीतरी थापा लावायच्या असो. त्या थापांचा विषय केला तर एक स्वतंत्र व्याख्यान होईल, फार लांबत नाही. शेवटी फक्त सुभाषचंद्र बोसांचा किस्सा सांगतो आणि मी थांबतो. सुभाषचंद्र बोसांचं भांडण फार रंगवून सांगतात, की गांधीजींचं कसं भांडण होतं, सुभाषबाबूंनी कशी काँग्रेस सुटली रंगवून सांगतात, पण हे सांगत नाही की काँग्रेस अंतर्गत जे गट होते त्याच्यात एक गट होता ज्याच्यामध्ये नेहरू आणि बोस एकत्र होते, ते समाजवादी होते आणि म्हणून तो एकत्र होते हे सांगत नाही. सुभाषबाबू कम्युनिस्ट होते, सुभाषबाबू आधी काँग्रेसी पण होते, नंतरही काँग्रेस होते, पण मध्ये कम्युनिस्ट पण होते, म्हणजे त्यांच्या काँग्रेस अंतर्गतला तो कम्युनिस्ट म्हणू आपण ते होते. आणि सुभाषबाबूंचं भांडण काय कारण होतं, भांडणाचं कारण असं होतं की सुभाषबाबू आपल्याच कार्यकारणीवर टीका करायला लागले की आमची कार्यकारणी भांडवलदारधारजीनी वगैरे. मग गांधीजी म्हणाले मग तुमची कार्यकारणी तुम्हीच करा, एवढंच भांडण होतं. दुसरं एक महत्त्वाचं भांडण होतं, सुभाषबाबूंना असं वाटत होतं की हिटलर आणि मुसोलिनीच्या मदतीने आपण इंग्रजांना तात्काळ घालवलं पाहिजे, आणि गांधी नेहरू पटेल असं म्हणत होते की जे स्वातंत्र्य हुकुमशहाच्या मदतीने येईल त्या स्वातंत्र्यात लोकशाही टिकणार नाही असं ते म्हणत होते, म्हणून त्यांचं त्यांना मिळत होतं आणि म्हणून ते स्वातंत्र्य त्यांना. नेहरूंनी एक पत्र लिहिलं सुभाषबाबूंना, नेहरू लिहितात की सुभाषबाबू देशात आजच्या घडीला सर्वोच्च देशभक्त तुम्ही आहात याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही, पण तुम्ही उतावीळ आहात. आणि ते हे सांगतात की गांधी जे काहीतरी सांगतात त्याच्यात काहीतरी असणार आहे दम, म्हणून ते सांगतात. फार सुंदर पत्र आहे, नेहरूंनी लिहिलं पुढे की तुम्ही एक लक्षात ठेवा, आपण दोघंही अत्यंत लोकप्रिय आहोत, लोक आपल्याला बघायला येतात, आपल्या भाषणात टाळ्या वाजवतात, आपल्या भाषणाला फार मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, पण परत जाताना मात्र गांधीजी की जय म्हणतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. नेत्याबद्दल आकलन काय असावं हे गोष्ट आहे. तर हे जे काही होतं सुभाषबाबूंच्या बाबतीत ते रंगवून 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 सांगायचं.
परवा मोहन भागवत यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्त्याला मोठा कार्यक्रम ठरवला होता सुभाषबाबूंचा. सुभाषबाबूंच्या मुलीने पत्र लिहून कळवलं की तुमचा आणि सुभाषबाबूंचा काही एक संबंध नाही. एक तर तुम्ही सेक्युलर भूमिका घ्या नाही तर सुभाषबाबूंचं नाव घेऊ नका. खंडपासून सुभाषबाबू शेवटचं सांगतो. सुभाषबाबू जेव्हा परदेशात गेले, सगळे इथं काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर सगळे वादविवाद झाल्यानंतर, तेव्हा तिथे पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमचं आणि गांधीजीचं भांडण याबद्दल काय सांगाल. तर सुभाषबाबू म्हणाले, आमच्या भारतीय संस्कृतीत बाप लेकाचं भांडण तिसऱ्या माणसासमोर सांगत नाहीत. यापुढे ते नातं काय सांगायचं, किती सांगायचं, पण सतत संभ्रमित करणारे व्हॉट्सॲप. 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती, 12-13 एप्रिलला तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये नक्की हमखासा येणार की घटना समितीत 396 लोक होते, बाबासाहेबच एकटे कसे काय येतो का नाही सांगा. कित्येक वेळा आला, दरवर्षी येतो, त्यांची ती चिकाटी आहे फार मोठी. मग आपल्याला त्यांना सांगायला लागलं की व इतरही 7 लोक होते घट मसुदा समितीत, पण त्या 7 मधले कोणीच कधी आले नाही, म्हणून एकट्यावर जिम्मेदारी पडली बाबासाहेबांच्या, म्हणून ते शिल्पकार, हे त्यांना आपल्याला सांगायला. आपल्याला ते माहिती नसेल तर आपण गप्प बसतो, आपण विचार करतो खरं हे असं असेल. तेव्हा ह्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा सगळा नाद सोडून जितकं जास्त आपण वाचू तेवढं आपल्याला त्यांना जास्त भेटता येईल. मला शेवटी सगळ्यांना एवढंच आवाहन करायचं आहे की 2024 ही निवडणूक सभाच घेतोय असं समजा, मला त्यात काही वाईट वाटणार नाही. मी सभाच घेतो असं समजा, तर ती उसंडी साहेबांसाठी आहे का आणखी कोणासाठी, तो त्यांचा पक्ष ठरवेल. आणखी पण असतील इच्छुक, मला काही कोणाचे असले तर सभा घ्यायला येणार आम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही माणूस पाहणार नाही, आम्ही पक्षही पाहणार नाही, आम्ही फक्त यांना पाहणार की यांना पाडायचं एवढंच धोरण. 48 डीपी लावणार आम्ही महाराष्ट्रातल्या फक्त 48 जागा, बाकी कुठे काय धिंगाणा व्हायचं ते होऊ द्या. महाराष्ट्रातल्या 48 जागा यांना रोखणं हा आमचा महाराष्ट्र धर्म आहे, कारण यांची दक्षिणेची वाट महाराष्ट्राकडून जाते, म्हणून हिंदीकरण महाराष्ट्राचं सुरू आहे. ते थांबवण्यासाठी आम्ही यांना थांबवणार. तुम्हीही त्यात साथ द्या आणि 24 निवडणुकीला अ ब पक्षाची निवडणूक न समजता लोकशाही आणि संविधानावर होणारं ते मतदान एवढंच लक्षात ठेवा. एवढंच म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद.